Good morning, everyone. Today, this may be the last lecture of your Agro 247. Okay, we will complete three lectures: lecture number 14, lecture number 15, lecture number 17. Okay, these are lectures are not very much important from your point of view. Okay, but we will complete fastly. Today's lecture is very vast. Lecture number 15, it is about 12 pages, and lecture number 14 is about 8 pages. Okay, we will go in fast, not going much very detail. Okay. So lecture number 14 is about development of site-specific IFS models for different agroclimatic zones, its resources use efficiency and optimization techniques. म्हणजे काय आपण जे वेगवेगळ्या साईटवरती किंवा agroclimatic zones आहेत रिगार्डिंग इंडिया रिगार्डिंग महाराष्ट्र त्या क्लायमॅटिक कंडिशन वरती किंवा त्या agroclimatic zones मध्ये आपण कुठकुठले IFS मॉडेल डेव्हलप करू शकतो ते आपल्याला जस्ट इंट्रो घ्यायची आपल्याला एक इन्फॉर्मेशन घ्यायची या लेक्चर मध्ये. ओके, सो फार्मिंग एंटरप्राइज इन्क्लूड क्रॉपिंग सिस्टम पोल्ट्री फिश पिगरी सेरिकल्चर मशरूम एग्रोफॉरेस्ट्री बायोबैस वर्मी कंपोस्ट एक्सेट्रा अ कॉम्बिनेशन ऑफ वन और टू और मोर एंटरप्राइजेस विथ क्रॉपिंग वेन केयरफुली चूजन प्लांट एंड एक्सक्यूजेट विथ गिवन विथ अ ग्रेटर डिविडेंस दैन अ सिंगल एंटरप्राइज स्पेशली फॉर स्मॉल मार्जिनल फार्मर्स इज कॉल्ड एज फार्म इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम. म्हणजे आपण कुठलेही दोन तीन एंटरप्राइजेस विथ एडिशनल विथ युअर क्रॉपिंग सिस्टम आपण जो करू ज्याला आपण म्हणतो IFS और integrated pest sorry integrated farm system. Okay, there are different models, they were developed by the different government or different states. तुम्ही जर टाइम वर जाल वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे मॉडेल तुम्ही बघू शकता. Farmers unit to be considered or planned for effective integration of the enterprises to be combined with the crop production activities in the IFS. It is always emphasis to combine cropping with the under enterprise activities. There are some key determinants to select and or to develop any model regarding the IFS. okay, je khalil tani point dile natural resources and climate science and technology je khali points dile ahet he kay apan goshti consider karto to develop any IFS model in any region or any climatic region. First is natural resources and climate, second is science and technology, third is trade liberalization market development. Another is policies, institutional public goods, information and human capital, indigenous technical knowledge. हे सगळ्या गोष्टी आपण जज करतो किंवा आपण कन्सिडर करतो टू डेव्हलप आणि IFS मॉडेल. आता नॅचरल रिसोर्स अँड क्लायमेट म्हणजे काय, आता आपल्या फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्या रिजन मध्ये क्लायमेटिक कंडिशन कसं आहे, आपल्याकडे नॅचरल रिसोर्स कुठले अवेलेबल आहेत, माती किती आहे, पाणी किती आहे, आपण कुठल्या गोष्टी आपण इंटरेस्ट करू शकतो नॅचरली आणि क्लायमेट आपलं सुटेबल आहे का नाही, या सगळ्या गोष्टी करून आपण नॅचरल रिसोर्स डेव्हलप करून आपण एखादी IFS मॉडेल आपण डेव्हलप करू शकतो. फॉर एक्झाम्पल आणि दिलेलं बघा, फॉर कन्सिडरेशन द नॅचरल रिसोर्सेस अँड क्लायमेट द इंटरॅक्शन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस क्लायमेट अँड पॉप्युलेशन डिटरमाइन्स द फिजिकल बेसिस ऑफ द फार्मिंग सिस्टम. सर द टोटल रेनफॉल, हाउ द रेनफॉल इज डिस्ट्रीब्युशन, मिनिमम मॅक्झिमम टेम्परेचर, ह्युमिडिटी, इंटेन्सिटी ऑफ सनलाईट, सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर सॉइल प्रॉपर्टीज आर शुड बी कन्सिडर. फॉर एक्झाम्पल इफ यू गो फॉर युअर कोकण रिजन ऑर इफ यू गो फॉर पश्चिम महाराष्ट्र रिजन, त्यांची सॉइल कशी आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोकण मध्ये गेला तरी साईल जरा लाल किंवा तांबडी माती आहे, जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणचं डेव्हलप झालं मॉडेल कुठला असेल तर राईस. ओके, प्लस युअर हॉर्टिकल्चर क्रॉप्स रिगार्डिंग देअर इज अ कोकोनट, देर इज ऑल्सो सुपारी, अरिकानट. ओके, ऑर यु देअर इज अ फनस, जॅकफ्रूट इज ऑल्सो देअर, ऑर यु मँगो ऑल्सो. म्हणजे एनी कलेक्टिव्हली क्रॉपिंग सिस्टम प्लस फ्रूट सिस्टम प्लस यू कॅन गो फॉर एनी पिगर डगरी, म्हणजे त्याच्या इरिगेशन नुसार, त्याच्या सॉइलच्या प्रॉपर्टी नुसार, त्याच्या क्लायमेटिक कंडिशन नुसार आपण ते फार्मेशन डेव्हलप करू शकतो. अनदर इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता प्रत्येक फार्मर नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन जे टेक्नॉलॉजी किंवा नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्याशी जसं फॅमिलियर नसतील. ओके, सो काही फार्मर नसतात, काही फार्मर नसतात, पण ज्या ठिकाणी एकदम मार्जिनल फार्मर आहेत किंवा ज्या ठिकाणी एकदम स्मॉल लँड होल्डर, त्या ठिकाणी जास्त फार्मर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी जात नाही, जे रेग्युलरली आधीपासून जे ग्रोईंग करत आलेले आहेत. परंतु तुम्ही खेड्यापाड्यात जाल, प्रत्येका घरी काही ना काही जवळपास काही ना त्यांच्या घरी बकरी म्हणजे शेळी पालन असतील, काहींच्या घरी कोंबड्या असतील, काहींच्या घरी म्हशी वगैरे असतील, सोबत त्यांच्याकडे काही ना काही फॉर्डर पर्पज क्रॉप घेतात ते, काही ठिकाणी सिरियस क्रॉप घेतात, अशा प्रकारे ते डिपेंड करतं. आता ते किती ऍडव्हान्स आहेत किंवा त्यांच्याकडे काही रिसोर्स अवेलेबल आहेत का नाही. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे मेनली डिपेंड करतं त्यांच्या इकॉनॉमिक पॅटर्ननुसार. ओके, ज्यांचा इकॉनॉमिक चांगला असेल तर ते नवीन टेक्नॉलॉजीज किंवा सायन्स जे इम्प्लिमेंट करू शकतात, पण ज्यांच्याकडे आता पैसाच नाही त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकत नाही त्या गोष्टी. सो तिथे सायन्स टेक्नॉलॉजी व्हेरी इन्व्हेस्टमेंट ऑर इट इज अ व्हेरी
हाय कॉस्टली ओके. जर आता टेक्नॉलॉजी कुठली, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता तुमच्याकडे जास्त पाणी नसेल, तुम्हाला शेततळे टाकायचं असेल, फॉर द फिशरी कल्चर, तर असेल तुम्हाला पैसा लागणार आहे. इट इज अ न्यू टेक्नॉलॉजी, आय तुम्हाला फॅमिलीअर आहे पण इट इज न्यू टेक्नॉलॉजी. ओके, रिगार्डिंग फिशरी कल्चर, डकरी कल्चर, ऑर इफ यू वॉन्ट टू ग्रो सम फ्रूट क्रॉप्स, देन यू हॅव टू गेट सम सायंटिफिक टेक्नॉलॉजी नॉलेज ऑफ दॅट फ्रूट क्रॉप्स. So it is regarding the science and technology. It is considerable to achievement in the food grain production for the this policy. The other aspect around the supported farming system for such achievement. This has been focused principally upon intensifying the crop and livestock production. Despite this work weakness, the National Global Research Agenda is gradually moving from a focus on individual crop performance to a growing acceptance in the importance of increased system productivity. There has been an emphasis in a recent agriculture call targeting the टेक्नॉलॉजी टू द मुवमेंट फार्मर्स अँड पुअर हाउसहोल्ड. म्हणजे ही टेक्नॉलॉजी नवीन डेव्हलप झाली आहे ड्यू टू द हेल्प ऑफ द सायंटिस्ट और गव्हर्नमेंटनी किंवा वेगवेगळ्या संस्थांनी आपण टेक्नॉलॉजी नवीन डेव्हलप केली असेल, ते फार्मरना पोहोचत नाही. कारण फार्मर हा तेवढा इनोव्हेटिव्ह नव्हतो किंवा जो फार्मर आहे तेवढा त्या गोष्टीसाठी तयार नसतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी. पण ह्या गोष्टी काही आहेत ती इम्प्लिमेंट करणं गरजेचं असतात. ओके, देन ट्रेड डिव्हिलायझेशन अँड मार्केट डेव्हलपमेंट. अजून एखादी फार्मसिस्टम डेव्हलप केली आहे त्याचा मार्केट किंवा ट्रेड तुम्हाला मिळला पाहिजे. तुम्ही नवीन नवीन गोष्टी तुमच्या फार्मिंग मध्ये जर इन्व्हॉल्व्ह करत असाल, वेगवेगळ्या गोष्टी, देर इज अ डकरी, देर इज पिगरी, सेरी कल्चर, मशरूम, तर त्यासाठी तुम्हाला मार्केट डिस्टर्ब झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मशरूम असेल, आता तुमच्याकडे मशरूम खाणारे आता कमी असेल, तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन बघा. आता काही काही ठिकाणी जर मशरूम प्रोडक्शन होत असेल तर त्या ठिकाणी ते लोक त्या वेळेस लोक ते मशरूम खात नाही, पण तेच मार्केट त्याला भेटलं तालुक्या लेवलला का सिटीमध्ये वगैरे. सो इट इज मोर बेनिफिट. सो इट इज ओन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट फार्मर to develop such market or to develop liberalization in a trade development. So it will get more profit, it will get hands-on money. म्हणजे त्याला रेग्युलर मनी इन्कम भेटत जाईल, त्याला महिनेवारी, रोज किंवा आठवड्याला, मग तो इन्कम तुझ्या जनरेट होत राहील कंटिन्युअसली. सो रिगार्डिंग मार्केट डेव्हलपमेंट, दिस पॉईंट इज व्हेरी इसेन्शियल टू डेव्हलप मार्केट फॅसिलिटीज ऑर टू डेव्हलप दिस मार्केट फॉर देअर इनपुट ऑर देअर एक्सपोर्ट. ओके, पॉलिसीज, इन्स्टिट्यूशन, पब्लिक गुड्स, आता जेवढ्या पण पॉलिसीज डेव्हलप बाय द गव्हर्नमेंट ऑर डेव्हलप इन्स्टिट्यूशन, देर आर नॉन गव्हर्नमेंट एनजीओस ऑर गव्हर्नमेंट बॉडीज, आर देर आर सम पॉलिसी मेकर्स फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑर टू मेक बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट. तर मोर एस्टॅब्लिश फॉर फार्म रुरल अर्बन लिंकेज रिक्वायर्स एफिशियंट डिमांड. पॉलिसी मेकर्स आर इन्क्रीजिंगली शिफ्टेड देअर अटेंशन टू द पोटेन्शियल ऑफ द इन्क्रीज इन एफिशियंसी ऑफ सर्व डिलिव्हरी थ्रू रिस्ट्रक्चर ऑफ द इन्स्टिट्यूशन. म्हणजे आता काय काय तुम्ही बघाल की तुम्हाला अशा वेळेस गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला काही पॉलिसीज किंवा तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करते. खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत गव्हर्नमेंट सुद्धा. तुम्ही एखाद्या आपले जो तालुक्याचं कृषी ऑफिस आहे, तालुका कृषी अधिकारी, त्यांच्या ऑफिसला जावा, किंवा तुम्ही पंचायत समितीला जावा, त्या ठिकाणी वेगवेगळे स्कीम्स चालू असतात गव्हर्नमेंटच्या, त्याला आपण पॉलिसीज किंवा स्कीम म्हणतो. इव्हन काही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन त्याच्या स्कीम चालू असतात, आणि काही काही जे एन्व्हायरमेंटल बॉडीज आहेत त्या सुद्धा तुम्हाला स्कीम प्रोव्हाइड करतात टू बॅलन्स द एन्व्हायरमेंट ऑर टू यूज मोर रिसोर्सेस अँड टू गेट मोर प्रॉफिट ऑर टू गेट मोर फायनान्शियल हेल्प फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑर फ्रॉम द डिफरंट बँक्स. दीज आर पॉलिसी डिफाइन ऑर गिव्हन बाय द डिफरंट एजन्सीज. त्यांचं प्लॅन असते तुम्हाला आता मागेल त्याला शेततळे किंवा भरपूर योजना आहेत शेतकऱ्यांच्या सुद्धा आता चालू आहेत. त्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन इज देअर, भरपूर योजना चालू आहेत. आता परत आपण म्हणतो की शेतकरी सन्मान योजना, माझा ज्योती ज्योतिबा फुले योजना, हा वेगवेगळ्या योजना चालू आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा नॅशनल लेवल सुद्धा. त्या ज्या इम्प्लिमेंट करून त्याला तुम्ही अप्लाय करून आता महाडीबीटी पोर्टल त्या ठिकाणी सगळ्या सोयीसाठी चालू आहे. तुम्ही जरी महाडीबीटी जरी टाकला की महाडीबीटी पोर्टल त्या ठिकाणी टाकला, शेतकऱ्यांच्या निगडीत त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, तर त्याच्या अंदर तुम्हाला मागल्या शेतकडे वेगळ्या स्कीम आहेत. तुम्हाला इंटेग्रेटेड फार्मसिस्ट सुद्धा तुम्हाला स्कीम भेटतात त्या ठिकाणी. तर तुम्ही ते अप्लाय करून तुम्ही ते वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्यांना देऊन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला आर्थिक मदत त्या ठिकाणी भेटू शकते. ओके, information and human capital, evolution of farming system based upon the increasing specialization, this is large scale or boiler units or integrated intervention of rich fish duckers. Okay, requires extra knowledge on the part of farm operators. Need for better information and enhanced human capital also increase as production system have become more integrated with the regional, national, international whatever market. Okay, आता जे त्यांनी एक्झाम्पल दिले आहेत की बॉयलर्स, आपण जे बॉयलर चिकन खातो किंवा जे रिश फिश डक राईस फिश डक, हे जे एक इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम आहे ऑर इंटिग्रेटेड सिस्टीम आहे. या ठिकाणी राईस, इट इज सगळ्याच ठिकाणी आपण राईस भात खातो, जो भात काय सगळ्या भारतामध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला राईस भेटणारच आहे. फिश सुद्धा इट इज ऑल्सो व्हेरी डिमांडेड. डक्स जास्त डिमांड आहे आणि बऱ्याच सुद्धा डिमांड आहे. म्हणजे रिजनल लेवलला, नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करू शकता, इम्पोर्ट करू शकता.
म्हणजे जो ह्युमन कॅपिटल आहे किंवा जो लागणारा ह्युमन रिसोर्स आहे किंवा ह्युमनला तुम्ही जे प्रभू म्हणजे ह्युमनला किंवा माणसाला लागणारे जे अन्नद्रव्य आहे किंवा जे फूड मटेरियल तुम्ही डायरेक्ट तुम्ही पाठवू शकता. ओके, देन लॅक ऑफ एज्युकेशन इन्फॉर्मेशन अँड ट्रेनिंग फ्रिक्वेंटली इज अ की लिमिटिंग फॅक्टर टू स्मॉल डेव्हलपमेंट. मेनी ऑब्झर्वर्स अँटिसिपेटेड अन इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशन that is bridge gap between knowledge between scientists and farmers will be very key factor for agriculture growth and the small farmers. म्हणजे आता आपण नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन फार्मिंग सिस्टीम डेव्हलप झाली असेल मार्केटमध्ये किंवा सायंटिस्ट डेव्हलप केली असेल एखाद्या इन्स्टिट्यूट लेवलला मे बी दॅट एनी कॉलेज ऍग्रिकल्चर कॉलेज एनी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ते फार्मरपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतं. त्या ठिकाणी जो गॅप आहे तो जर कमी केला आपण किंवा तो जर तोडला गेला तर लगेच तो एकदम सायंटिफिक वे नी किंवा डायरेक्ट तो फार्मरपर्यंत पोहोचेल. फार्मर शेतकऱ्यांपर्यंत तो फार्मर लगेच ते इम्प्लिमेंट करून तो त्याच्याप्रमाणे तो त्याच्या शेतामध्ये तो इम्प्लिमेंट करू शकतो. ओके, अनदर ऍस्पेक्ट इज दॅट इंडिजिनस टेक्निकल नॉलेज. आता इंडिजिनस टेक्निकल नॉलेज म्हणजे काय, आता तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग जर शिकलं असेल तर ते वेगवेगळे आहेत नॉलेज रिगार्डिंग ऑर्गॅनिक फार्मिंग रिगार्डिंग एनी स्पेशलायझेशन फार्मिंग हे वेगवेगळे आर्टिकल्स आपण युज करू शकतो इन इंडियन फार्मिंग ऑल्सो. सो इंडिजिनस टेक्निकल नॉलेज इज द नॉलेज दॅट पीपल इन अ गिवन कम्युनिटी हॅज डेव्हलप ओव्हर टाइम्स अँड कंटिन्युअस टू डेव्हलप. इट इज बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट ऑपन टेस्टेड ओव्हर अ पिरियड ऑफ यूज अडॅप्टेड टू लोकल कल्चर एन्व्हायरमेंट डायनामिक अँड चेंजिंग अँड लेस एम्फसिस ऑन द मिनिमायझिंग द रिस्क अदर दॅन द मिनिमायझिंग द प्रॉफिट्स. द आयटीके कव्हर्स अ वाईड स्पेक्ट्रम सॉइल वॉटर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट पाश्चर अँड फॉडर मॅनेजमेंट क्रॉप कल्टिवेशन प्लांट प्रोटेक्शन फार्म इक्विपमेंट फार्म पॉवर पोस्ट हार्वेस्ट प्रिझर्वेशन मॅनेजमेंट अॅग्रो फॉरेस्ट्री बायोडायव्हर्सिटी जेवढेही आपले कंपोनंट्स आहेत इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मध्ये सगळ्या ठिकाणी आपण आयटीके युज करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्टोरेजमध्ये बघाल की आता जुन्या काळामध्ये अन्नधान्य स्टोअर करण्यासाठी आपण जे जुने टेक्निक्स आपण वापरतो आता ते नवीन गोडाऊन्स किंवा नवीन स्ट्रक्चर आता डेव्हलप झाले असतील. जुन्या काळामध्ये एखाद्या मोठ्या गोणीमध्ये भरून त्याला आपण सेनाइड करून प्लास्टर करणे इट इज अ आयटीके. परत तुम्ही एखादी स्प्रे करून एखादी पालापाचोळा आणून किंवा आपण दशपर्णी अर्क म्हणतो किंवा ब्रह्मास्त्र किंवा वेगवेगळे जे फॉर्मुलेशन्स आहेत त्याचा यूज करून आपण त्याचा इंटिग्रेट पेस्ट मॅनेजमेंट किंवा पेस्ट मॅनेजमेंट करतो ऍट द स्टोरेज ते सगळे आयटीकेज आहेत. आपण त्याचा यूज करून आपण इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम डेव्हलप करू शकतो. सो क्रायटेरिया फॉर इंटर सिलेक्शन इज दॅट आता हे सगळे आपण जे बघितले आहेत ते एक ऍस्पेक्ट आहेत आपण ते कन्सिडर करून आपण एखादी आयपीएस डेव्हलप करू शकतो आयपीएस मॉडेल. पण स्पेसिफिक क्रायटेरिया त्यांनी गिव्हन केलेलं आहे की आपण ते कन्सिडर करायला पाहिजे. सॉइल अँड क्लायमेट फीचर ऑफ अन एरिया लोकॅलिटी तो कसा आहे आणि आपण ते सॉइल कशी आहे त्याच्यानुसार आपण कुठले आयपीएस मॉडेल घेऊ शकतो. देन सोशल स्टेटस ऑफ द फॅमिली सोशल कन्स्टंट्स इन द लोकॅलिटी म्हणजे फॅमिलीमधले इकॉनॉमिक कंडिशन काय त्या ठिकाणी सोशल स्टेटस काय आहे त्याचा. परत सोशल कस्टम्स म्हणजे काय की सोशली ते फार्मसिस्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची जर एखाद्या कंडिशनला किंवा एखाद्या तुम्ही एरियामध्ये राहता त्या ठिकाणी वराह पालन आपण जे म्हणतो जे डुक्कर किंवा आपण जे वराह म्हणतो ओके पीक फार्मिंग ते जर त्या ठिकाणी प्रोहिबिटेड असेल किंवा त्या ठिकाणी मुस्लिम एरिया असेल ओके त्यांना ते पिगरी त्यांना पटपटत नाही काय. सो इट इज अ रिजनल मॅनर इट इज आपण सोशल कस्टम म्हणतो ते तुम्हाला बघून ते करू शकतात. फॉर एक्झाम्पल आता आपण बीफ म्हणतो आपण जो गो मास किंवा आपण म्हणतो गाई म्हशींचा जो आपण मास त्याला बीफ म्हणतो ते सुद्धा मार्केटला खूप जास्त आहे. ओके आता तुम्ही बघाल की जे जनावर जास्त उपयुक्त पडत नाही गाई म्हशी असतील किंवा बैल असतील त्यांचं त्याचा त्यांचं पिरियड त्यांची लाईफ झाली असेल आता त्यांना ते मरेपर्यंत ठेवण्यापेक्षा आपण त्यांना विकू शकतो. इट इज अ प्रॅक्टिकल विचार करा. आता इथं धर्म जात आणण्याचा माझा उद्देश नाही काही ओके पण प्रॅक्टिकल विचार केला काय प्रॉब्लेम नाही. धर्मजात वगैरे ते वेगळ्या गोष्टी आहेत. आता ते मी जर शेतकऱ्यांना जर काही फायदा नसेल गरीब शेतकऱ्या तो त्याचा संगोपन करून काय फायदा होणार नाही ओके तर ते तुम्ही डायरेक्ट ऐकू शकता. त्याचं मार्केट खूप चांगलं आहे. काही काही ठिकाणी बघाल की बिग मार्केट चांगलं आहे काही ठिकाणी पिगरी मार्केट चांगलं आहे अशा ठिकाणी कस्टम लोकॅलिटी तुम्ही डेव्हलप करू शकता आयएफएस ओके. परत त्या ठिकाणी काही लोक सोशली म्हणजे कसं आता काही लोकांना काही फळ आवडतं काही लोकांना काही फळ आवडत नाही. फ्रूट क्रॉप्स आहेत किंवा काही व्हेजिटेबल्स क्रॉप्स आहेत ते तुम्ही आवडीनंतर तुम्ही ते तुम्ही ग्रो करू शकता. देन इकॉनॉमिकल कंडिशन ऑफ द फार्मर रिटर्न इन्कम फ्रॉम द एक्झिस्टिंग फार्म सिस्टीम ते इज अ मेन ऍस्पेक्ट रिगार्डिंग द डेव्हलपमेंट ऑफ द आयएफएस. रिसोर्स अवेलेबिलिटी ऍट फार्म प्रेझेंट अवेलेबल युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस म्हणजे लँड लेवलला किंवा आपल्या विलेज मध्ये किंवा त्या फार्म मध्ये कुठले रिसोर्स अवेलेबल आहेत त्याचा कसा आपण युटिलायझेशन करू शकतो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इकॉनॉमिक्स ऑफ प्रपोज आयएफएस क्रेडिट फॅसिलिटीज आता एखादी त्याने आयएफएस डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो त्यांनी प्रपोज केला आहे एखाद्या बँकेमध्ये वगैरे आणि क्रेडिट फॅसिलिटी अवेलेबल आहेत का नाही. फॉर एक्झाम्पल इफ यू गो फॉर शेवगा प्लस युअर व्हेजिटेबल्स पर्स्युअर आणि सिरियल क्रॉप विथ ऍडिशन विथ 2-3 काऊ अँड
फोर टू फाइव युअर डकरी ऑर फोर टू फाइव युअर पोल्ट्री बर्ड्स. आता तुम्हाला फार्म सिस्टम डेव्हलप करायचा आहे, तुम्हाला एरिया किती लागणार असेल? समजा 2 हेक्टर तुम्हाला एरिया लागली आहे, तुम्हाला शेवगा प्लस आणि व्हेजिटेबल क्रॉप्स पर आणि सीजन क्रॉप्स, ओके, तुम्हाला 3 सीजन मध्ये ग्रो करायचे आहेत. परत तुम्हाला 2-3 गायी घ्यायच्या आहेत, ओके, परत तुम्हाला काही शेळ्या घ्यायच्या आहेत किंवा सॉरी आणि डकरी ऑर पोल्ट्री. देन यू डेफिनेटली 1 मिनिट जस्ट होल्ड ऑन. देन मॅनेजर स्किल, तिचे मॅनेजर स्किल किती आहे, चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो का नाही, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतं तुम्हाला आयएफएस डेव्हलप करण्यासाठी. हाऊस होल्ड डिमांड, इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजिकल नॉलेज ऑर हाऊ, ओके, ते मार्केट फॅसिलिटीज अवेलेबल कुठल्या आहेत, जो तुम्हाला मार्केटिंग किंवा मार्केटिंग काय आहे, मार्केट फॅसिलिटीज तुम्हाला काय उपलब्ध होऊ शकतात तुमच्या रिजनल एरियामध्ये, त्यासाठी तुम्ही आयएफएस तुम्ही डेव्हलप करू शकता. देर इज इंटरॅक्शन अँड लिंकेज, इंटरॅक्शन ऑफ इंटरप्राइजेस, ओके, इंटरप्राइज इंडिपेंडेंट इंटरप्राइजेस, कॉम्प्युटर इंटरप्राइजेस, सप्लिमेंटरी इंटरप्राइजेस आर कॉम्प्लिमेंटरी इंटरप्राइज, म्हणजे वेगळ्या इंडस्ट्रीजचे, ओके. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल ई एग्रिकल्चर क्रॉप असमेंट इज द मेन ऍक्टिव्हिटी, इन्कम ऑब्टेन्ड फ्रॉम द क्रॉपिंग इज हार्डली सफिशियंट टू सस्टेन द फार्म फॅमिली थ्रूआउट द इयर, अश्युअर्ड रेग्युलर कॅश फ्लो इज अपोजिट वेन द सॉरी फॉर इंटरप्शन, देर इज अ नेटवर्क प्रॉब्लेम फ्रॉम माय साइड, ओके. आता इंटरॅक्शन म्हणजे कशी, आता एखादी तुम्ही इंटरप्राइज डेव्हलप करता, म्हणजे दोन, फॉर एक्झाम्पल क्रॉपिंग असेल किंवा दुसरं कुठलं इंटरप्राइज असेल, त्यासाठी तुम्हाला जास्त इन्कम भेटत नाही कधी कधी, ओके, नुसतं क्रॉपिंग मधून तुम्ही त्याला अलाइड ब्रांचेस सोबत मिक्स करता, त्याला आपण कंबाईन करतो टू गेट मॅक्झिमम रिटर्न्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे वी आर कंबाइनिंग अवर डेअरी ऑर कंबाइनिंग अवर कॅटल विथ अवर सिरियल सॉरी युअर क्रॉप प्रोडक्शन, ओके. त्याच्यामुळे काय होईल की जे इन्कम तुम्हाला भेटणार आहे सिरियल्स मधनं किंवा तुमच्या क्रॉप एंटरप्राइज मधनं, ती तुम्हाला मॅनेज होईल व्यवस्थितपणे विथ युअर
ओके विथ युअर यानी कैटल इंडस्ट्री और यू नो डेयरी इंडस्ट्री. सो दिस इज द इंटरेक्शन और इंटीग्रेशन. ओके दिस इज द इंटरेक्शन बिटवीन द टू और थ्री enterprises, or it is integration of two or more enterprises. Okay, so type of enterprises include independent enterprise only one, competitive between the two competitive. For example, if you go for any there is some poultry or dairy, this will be a competitive enterprise. Okay, similar to that again, the only one similar enterprises. For example, if you are rearing dairy plus goatery, okay, goat farming plus dairy, that's one more. But that again, competitive dog is even this now. Okay, but for example, if you go for vegetables, if you go for cereals, that comes to the land level, inka tumhare society madhe enterprise competitive. First supplement kashi 1 minute zara hold kara.
सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, आय हॅड सम मोर इम्पॉर्टंट कॉल्स. ओके, म्हणजे अशा प्रकारे जे त्यांनी इंट्रॅक्शन दिलं आपण इंटिग्रेशन म्हणतो, त्यांनी खाली पैकी त्यांनी इंग्लिश केल्यात फक्त. ओके, इंडिपेंडेंट एंटरप्राइज, कॉम्पिटिटिव्ह एंटरप्राइज, सप्लिमेंटरी और कॉम्प्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, दोघांचा एकमेकाला फायदा होतो. ओके, सिरियल्स पर प्लसेस, त्या दोघांना एकमेकाला फायदा आहे. परत जे शेडिंग इंटरस्टिजेस म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर शेतामध्ये शेवगा तुम्ही प्लांटेड केला, त्याच्या खाली तुम्ही जर आलं आपण म्हणतो जिंजर किंवा टर्मरिक, ते जर तुम्ही प्लांटेड केलं तो ते दोघांना कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट आहे. ओके, सो इट इज कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी इफेक्ट, एकमेकांना प्रोव्हाइड करण्याची जो एंटरप्राइज आहे आपण ते एकटर्म घेऊ शकतो. इट इज अ आयपीएस डेव्हलपमेंट. सो इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम फॉर डिफरंट ऍग्रिकल्चर सिस्टीम, आपण ते खाली प्रमाण बघूया. ओके, सो आयपीएस झोन ऑफ द क्लायमॅटिक झोन, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जो नॅचरल रिसोर्स कुठले आहेत, वॉटर अवेलेबिलिटी किती आहे, लँड अवेलेबिलिटी किती आहे, ग्रेझिंग एरिया किती आहे, क्लायमेट कसं आहे, याच्या अंदाजानुसार आपण त्या ठिकाणी एखादी क्लायमेट सिस्टीम डेव्हलप करू शकतो. ओके, सो आयएफएस फॉर डिफरंट ऍग्रो क्लायमॅटिक झोन्स इन इंडिया, हायर ऑल्टिट्यूड कोल्ड डेझर्ट, त्यासाठी पाश्चर विथ फॉरेस्ट्री, गोड्स, अँगोरा रॅबिट्स, लिमिटेड सेटल ऍग्रिकल्चर क्रॉप्स लाईक मिलेट्स, व्हीट, बार्ली, हे सगळे आपण क्रॉप घेऊ शकतो. कोणत्या यासाठी, हाय अल्टिट्यूड एरियासाठी और कोल्ड रिजन्स, त्या ठिकाणी कुठला एरिया येईल, हा ठिकाणी डेझर्ट होईल, हाय अल्टिट्यूड म्हणजे गुजरात किंवा राजस्थानचा जो एरिया आहे किंवा इव्हन युअर मध्य प्रदेश ऑल्सो की पंजाब किंवा हरियाणाचा जो खालचा पार्ट आहे, त्याच्या थोडासा डेझर्ट पार्ट आहे किंवा कोल्ड रिजन, त्या ठिकाणी आपण पाश्चर फॉरेस्ट्री, गोड्स, अँगोरा रॅबिट्स और अँगोरा गोट इज देअर ऑल्सो प्रेझेंट. ओके, तुम्हाला आता ब्रिट तुम्हाला माहित असेल व्हीट, बार्ली, पॉडर किंवा मिलेट्स, यासारखे आपण क्रॉप साठी घेऊ शकतो. इन एरिडंट डेझर्ट रिजन, सेंटरिंग द मेनली इन अॅनिमल हजबंडरी विथ द कॅमल्स, शीप अँड गोट, अँड विथ मॉडरेट क्रॉपिंग कंपोनंट्स इन्व्हॉल्विंग पर मिलेट, व्हीट, पल्सेस, ग्राम अँड फॉडर क्रॉप, दिस कॅन इफेक्टिव्हली ग्रोन और दिस एंटरप्राइज कॅन इफेक्टिव्हली इंटिग्रेटेड. ओके, इन एरिडंट डेझर्ट रिजन, इन केस ऑफ वेस्टर्न सेंट्रल हिमालयाज, ओके, वेस्टर्न सेंट्रल हिमालयाज जो पार्ट आहे, ओके, जो कुठला वेस्टर्न सेंट्रल हिमालयाज, युपीचा वरचा पार्ट आहे, जम्मू अँड काश्मीर, ओके, वेस्टर्न हिमालयाज अँड सेंट्रल हिमालयाज, हॉर्टिकल्चर क्रॉप एज अ मेजर कंपोनंट हॅव लेस इंटरेस्ट इन ऍग्रिकल्चर. हॉर्टिकल्चर क्रॉप कुठले आहेत, पीच इज देअर, ऍपल इज देअर, ऑन द हिल ट्रेस स्लोप विथ द मेज राईस, या ठिकाणी स्लोप किंवा या ठिकाणी खाडी आहे किंवा या ठिकाणी दरी आहे, त्या ठिकाणी मेज, राईस, व्हीट, पल्सेस आपण फॉर्डर ठिकाणी ग्रो करतात. मीन ईस्टर्न हिमालयाज, ईस्टर्न हिमालयाचा पार्ट कुठला आहे, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओके, किंवा आसाम, जो ईस्टर्न हिमालयाचा पार्ट आहे, त्या ठिकाणी प्रिमेटिव्ह क्रॉप हजबंडरी विथ राईस, मिलेट्स, पल्सेस, ऍग्रोपर सिस्टीम इज ऑल्सो कॉमन, पिगर अँड पोलट्री ऍज अ चीप लाईफ स्टॉक, म्हणजे सगळ्यांचं कंबाईन ते करून ईस्टर्न हिमालयमध्ये या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह करतात. तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह विचारतील, ओके, कुठल्या पार्ट मध्ये कुठकुठल्या एंटरप्राइज त्या ठिकाणी ग्रो करू शकतात. इंडो गंगेटिक प्लेन्स, इट इज अ हायली फर्टाईल सॉइल रिगार्डिंग बिहार, युपी, पंजाब, हरियाणा टू अप टू वेस्ट बेंगॉल पर्यंत. ओके, सो इंटेन्सिव्ह क्रॉप हजबंडरी इन्व्हॉल्विंग राईस, व्हीट, मेज, मस्टर्ड, पल्सेस, लाईफ स्टॉक इन्क्लुसिव्ह डेअरी, कॅटल ऑफ फेलोज. तुम्ही जर बघाल युपी मध्ये, बिहारच्या ठिकाणी तुम्हाला बघाल की मॅक्झिमम त्या ठिकाणी डेअरी जास्त आहे, ओके, बिहारमध्ये किंवा युपीमध्ये, कारण त्या ठिकाणचा जो सुपीक पर्यंत त्या ठिकाणचे ग्रासेस वेगळे क्रॉप टाइम ग्रो करून ते डेअरी सुद्धा ते करतात चांगल्या प्रकारे. सेंट्रल साऊथर्न हायलँड, त्या ठिकाणचा आपला भाग मोडतो, ओके, वेस्टर्न महाराष्ट्र टू अप टू मराठवाडा रिजन, वेस्टर्न घाट मध्ये सह्याद्री पर्वत येईल, कोकण रिजन येईल, परत कर्नाटक येईल, खालची गोवा येईल, त्या ठिकाणी डेल्टा अँड कोस्टल प्लॅन्स, त्या ठिकाणी परत मग आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम, चेन्नई, इकडे कुर्नूल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. ओके, सो सेंट्रल साऊथर्न इंडियामध्ये कॉटन, सोरगम, परमिनेंट पल्सेस, डेअरी, कॅटल, शीप, गोड्स अँड पोलट्री आर द सेकंडरी लाईफ स्टॉक अॅनिमल हजबंडरी एंटरप्राइजेस. वेस्टर्न घाट इज हॅव्हिंग द प्लांटेशन क्रॉप्स, कल्टिवेशन ऑफ राईस अँड पल्सेस, सेकंडरी ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी, कॅटल, शीप, गोड्स आर द लाईफ स्टॉक कंपोनंट्स ऑफ द मोस्ट ऑफ द वेस्टर्न घाट झोन. लार्ज हर्ड्स आर ऑल टू रेंज. ओके, डेल्टा इन कोस्टल प्लेन्स राईस कल्टिवेशन, अजून फिश कल्चर, पोलट्री, बिगर एंटरप्राइजेस, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी. मरायन इकोसिस्टीम, तुम्हाला आता सांगितलं की विशाखापट्टणम इज देअर, चेन्नई इज देअर, कुर्नूल इज देअर, और युअर कर्नाटक मध्ये बँगलोर इज देअर, और बँगलोर या ठिकाणी सुद्धा मरायन इंडस्ट्री इकोसिस्टीम खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. जेवढे आपले टोटल अॅग्रो क्लायमेटिक झोन्स किती आपल्या इंडियामध्ये, 9, एक सुटला कुठला आहे, 9वा, इट इज आयलँड झोन. हे सगळे तुम्ही जर बघाल, ओके, त्या ठिकाणी 9 झोन बरोबर त्यांनी क्लासिफाय केले, त्यापैकी 8 झोन मध्ये आपण अॅग्रो क्लायमेटिक झोन्स मध्ये आपण वेगवेगळी इंटरप्राइजेस घेऊ शकतो इन development of integrated farming system. Then resource use efficiency and optimization of techniques. The objective of any farming research and development effort is to improve and to use all the resources in an efficient way
and optimize the utilization to get more profit, manageable all the resources to get maximum profit. In order to determine the exact benefit, losses, and other implications of the proposed change, it is necessary to evaluate the management of performance of both of the existing production system recommended improvements. म्हणजे काय की जेवढेही आपण रिसोर्स आपण चांगल्या प्रकारे यूज करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो टेक्निक्स, त्या आपण टेक्निक्स खूप कुठल्या आहेत किंवा रिसोर्स इफिशियन्सी आपण कशा प्रकारे करू शकतो त्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत. ओके, सो इव्हॅल्युएशन कशा प्रकारे करू शकतो? इव्हॅल्युएशन ऑफ फार्मिंग सिस्टम रिसोर्स आर इंटेग्रेटेड फार्मिंग सिस्टम, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी पर एरिया. पर एरियामध्ये आपण कुठले इंटरप्राइजेस ग्रो केले, त्याची प्रोडक्टिव्हिटी किती आहे, ओके, अकॉर्डिंग टू मेन कॉस्ट ऑफ द क्रॉप, हे आपण कॅल्क्युलेट करून आपण ते इव्हॅल्युएशन करू शकतो वेदर इट इज इन प्रॉफिट ऑर लॉस. ओके, फॉर एक्झाम्पल टू एस्टिमेट द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कंपोनंट अँड कम्पेअर द क्रॉप कंपोनंट एस्पेशली इन टर्म्स ऑफ इक्विवेलेंट क्रॉप यील्ड. फर्दर द प्रोडक्शन एस्टिमेशन इटसेल्फ वेरीज अमंग द इंटरलिंक्ड एनिमल कंपोनंट इन IFS राईस बेस्ड फार्मिंग सिस्टम. प्रोडक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ ग्रेन यील्ड कॅन बी रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ केजी ऑफ ग्रेन इक्विवेलेंट यील्ड. म्हणजे काय की जे पण इंटरलिंक्ड एनिमल कंपोनंट असतील किंवा इंटरलिंक्ड कुठलेही पण एंटरप्राइजेसच्या ठिकाणी असणार, वन मिनिट, ओके, इंटरलिंक एनिमल त्यांचं कंपोनंट आपण त्या एखाद्या ग्रीन टीममध्ये काढू शकतो टू गेट अ मॅक्झिमम रेट, म्हणजे आपला प्रॉफिट झाला की नाही ते चेक करण्यासाठी आपण ते काढतो. त्यालाच म्हणतो आपण ग्रीन इक्विवेलेंट यील्ड, म्हणजे जे प्रोडक्टिव्हिटी आहे इंटर क्रॉपची किंवा इंटर इंटरप्राइजची ते आपण टर्म्स मध्ये काढतो दुसऱ्या याच्या टर्म्स मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल प्रोडक्टिव्हिटी ऑफ कंपोनंट ऑर इंटर क्रॉप इन केजी पर हेक्टर ऑर केजी अँड इन टू कॉस्ट ऑफ कंपोनंट ऑर इज इंटर क्रॉप अपॉन कॉस्ट ऑफ मेन क्रॉप, तुम्हाला काय भेटणार? ग्रेन यील्ड इक्विवेलेंट. त्याच्यानुसार आपण ते इकॉनॉमिक अनालिसिस करू शकतो वेदर इट इज प्रॉफिट ऑर लॉस, किती तुम्हाला प्रमाणात आलेली आहे. देन इकॉनॉमिक अनालिसिस देअर, एम्प्लॉयमेंट जनरेशन, प्रोडक्टिव्ह लाईफ स्टॉक कंपोनंट्स, मशरूम, वॉटर रिक्वायरमेंट, रेसिड्यू ऍडिशन, एनर्जी एफिशियन्सी, न्यूट्रिशन व्हॅल्यू, हे सगळे गोष्टी इव्हॅल्युएशन साठी आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इन इकॉनॉमिक अनालिसिस पॅरामीटर लाइक कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑर प्रोडक्शन, ग्रॉस अँड नेट मॉनेटरी रिटर्न्स, पर डे रिटर्न कॅन बी इफेक्टिवली वर्क आउट अँड एक्सप्रेस इन रुपीज पर हेक्टर. एम्प्लॉयमेंट जनरेशन, लेबर रिक्वायर्ड फॉर वेरियस ऍक्टिव्हिटीज इन क्रॉप प्रोडक्शन गिव्हन एज अ मॅन पर डे पर हेक्टर, मॅन वर्किंग फॉर 8 अवर्स इन अ डे इज कन्सिडर्ड एज अ वन मॅन डे, अ वुमन वर्किंग फॉर द सेम पीरियड इज रेटेड एज अ 2/3 ऑफ द मॅन डे कंपेयर्ड एज अ मॅन्स डे. Productivity of livestock component, for example, milk per day or lactation per day, dung, urine production also can be actually calculated for productivity of livestock components such as fisheries, fish weight recorded at harvest and expressed as kg per unit area, poultry madhe parat ek production, parat bird production, kiwa kg madhe kiti bird apan production kiwa weekly ahet, ते तुम्ही काढू शकता पर युनिट मधनं. विजन, ग्रोथ रेट ऍट मंथली इंटरवल, वेट ऍट डे, टाइम ऑफ डिस्पोजल, रिकॉर्डेड केजी पर युनिट, आपण ते डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. मशरूम मध्ये सरळ इल्ड पर डे, इल्ड पर वीक ऑर इल्ड पर मंथ, वॉटर रिक्वायरमेंट किती तुम्हाला लागली आहे प्रत्येक गोष्टीसाठी. ओके, आता वॉटर रिक्वायरमेंट कुठली? वॉटर रिक्वायरमेंट फॉर गोट, वॉटर रिक्वायरमेंट फॉर युअर मिल्क, म्हणजे त्यांना पण जाणार तुम्हाला पाणी घ्यायला लागतं, तुम्हाला वॉटर रिक्वायरमेंट फॉर युअर इरिगेशन टू द क्रॉप, हे तुम्ही काढू शकता हेक्टर इन MM मध्ये. रेसिड्यू ऍडिशन, म्हणजे तुम्ही कुठला रेसिड्यू कशासाठी युज केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता डंग आणि युरिन तुम्हाला भेटले, तुम्ही रेसिड्यू तुम्ही तो केला की नाही सॉइल मध्ये इन टर्म्स ऑफ NPK, ते तुम्ही ते मॅनेज करू शकता प्लस मायनस करून. ओके, एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी इनपुट अँड आउटपुट वर्कआउट फॉर इंडिव्हिज्युअल कंपोनंट बेस्ड ऑन द इनपुट अँड आउटपुट एंटरप्राइजेस अँड एनर्जी एफिशियन्सी, म्हणजे एनर्जी एफिशियन्सी तुम्ही चेंज करू शकता. द इनपुट ऑफ वन एंटरप्राइज इट इज आउटपुट फॉर अनदर इनपुट, म्हणजे जो आउटपुट एका इंडस्ट्रीचा आहे किंवा एका इंटरप्राइजचा आहे तुम्ही एज अ इनपुट दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल output of any fodder or any cropping system that is called as our fodder or as a residue or a straw, it can be used as input for your dairy or your milk industries. nutritive value in terms of carbohydrates, protein, fats, pratyek tikani ata milk baga tumhi kutle green purpose baga even your poultry or pigeon pea tya tikani carbohydrate protein ka fats tumhi calculate karun te nutritive value kiti pramana tumhi calculate karu shakta, mhanje calorie kiti ahe, energy kiti ahe, protein kiti ahe. Okay, this is regarding the evaluation of IFS and FSR. Okay, then resource efficiency. Resource efficiency is any system is expressed in obtainable output with the addition of unit amount of input. The ratio of energy intake and energy of produced biomass, that is of input and output, is called is ecological efficiency. This can be estimated at anisotropic level. Resource efficiency in agriculture is defined to include the concept of technical efficiency. अलोकेशन इफिशियन्सी इकॉनॉमिक्स, म्हणजे जे रिसोर्स इफिशियन्सी ऍग्रिकल्चर आपण ते तीन याच्यामध्ये डिफाईन करू शकतो. वन इज अ टेक्निकल इफिशियन्सी, अलोकेशन इफिशियन्सी, ऑर इकॉनॉमिक इफिशियन्सी.
ओके देन पब्लिक युनिव्हर्सल सर्व्हिस आणि क्रेडिट ऑफ ऍग्रीकल्चर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. ओके देर आर लार्ज स्केल ऑफ इंटर रिजनल ऍज वेल एज इंटर फार्म व्हेरिएशन इन फार्म प्रोडक्टिव्हिटी ड्यू टू व्हेरिंग इन्फ्लुएन्स ऑफ डिफरंट फॅक्टर्स इन डिफरंट रिजन. या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल्स आहेत बघा. ओके तुम्हाला माहिती आहे की अंड्यामध्ये पोल्ट्रीमध्ये किती प्रमाणामध्ये काय प्रमाणात कुठले घटक असतात, त्याला किती खर्च लागतो, तुम्हाला थेरॉटिकल कॅल्क्युलेट करायची आहे टू गेट मोर प्रॉफिट. तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस तुम्हाला आणि त्याचा यूज तुम्ही कशाप्रकारे यूज करू शकता. जे पण इनपुट आउटपुट तुम्हाला भेटतात त्या रिसोर्स फार्मिंग सिस्टीम मध्ये ते रिसोर्स तुम्हाला कसे तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता हे सगळे त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके आता पहिला आपण काय बघितला इव्होल्युशन ऑफ IFS, देन सेकंड इज अ रिसोर्स यूज एफिशियन्सी ते कशी कॅल्क्युलेट करू शकतो, देन थर्ड इज अ कल्टिवेटेड लँड युटिलायझेशन इंडेक्स म्हणजे जो लँड आहे तुमचा किती प्रमाणात तुम्ही त्याला यूज कसं केलाय रिगार्डिंग क्रॉपिंग सिस्टीम, रिगार्डिंग डकरी, रिगार्डिंग युअर पोल्ट्री वगैरे वगैरे. जेवढे एंटरप्राइजेस तुम्ही एका लँडला घेतात ते तुम्ही कशाप्रकारे युटिलाइज करेल त्याचा अर्थ म्हणजे काय कल्टिवेटेड लँड युटिलायझेशन इंडेक्स इज कॅल्क्युलेटेड बाय द समिंग द प्रोडक्ट्स ऑफ लँड एरिया टू इच क्रॉप मल्टीप्लाय बाय द इंडिव्हिज्युअल ड्युरेशन ऑफ दॅट क्रॉप डिवाइड बाय द टोटल 365 डेज म्हणजे कुठले क्रॉप तुम्ही किती वेळपर्यंत घेतले आहेत. ओके एन टोटल नंबर ऑफ क्रॉप एरिया एरिया कवर्ड क्रॉप डी आय इज द डेट ऑफ ड्युरेशन ऑफ द क्रॉप ए इज द टोटल ड्युरेशन एरिया अवेलेबल फॉर द 365 डेज. सो द cultivated land utilization index is expressed as a fraction or a percentage. This gives an idea about how the land area has been put into use. म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये आपण जे बघितलं बघा लँड इक्विवेलेंट रेशियो जेवढे आपण काढले होते जे इक्वेशन्स किंवा वेगवेगळे लॉज त्याच्यामध्ये आपण ते सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ओके सो इट सेज दॅट इफ द इंडेक्स इज 1% ऑर 100% इट शोज द लँड हॅज बीन लेट फॅलो आर मोर दॅन वन इट टेल्स अदर सेक्शन ऑफ इंटरक्रॉपिंग म्हणजे जर एक पेक्षा कमी जर असेल किंवा 100% जर असेल त्या ठिकाणी आपण बघतो काही प्रमाणात लँड फॅलो ठेवलेला आहे म्हणजे पूर्ण वर्षभरात त्या ठिकाणी आपण कुठलाही क्रॉप ग्रो केलेला नाही एका सीझनला पण तो जर एकापेक्षा जास्त असेल त्याचा असा अर्थ होतो की आपण या ठिकाणी इंटरक्रॉपिंग केली आहे रिली क्रॉपिंग केली म्हणजे लँड त्या ठिकाणी फॅलो नव्हता असं आपण ते कन्सिडर करतो. देन फर्टिलायझर एफिशियन्सी आता तुम्हाला माहिती आहे की फर्टिलायझर एफिशियन्सी म्हणजे काय म्हणजे न्यूट्रिएंट एफिशियन्सी म्हणतो की त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी कॅटेगराइज केले आहेत. फर्टिलायझर एफिशियन्सी कॅन बी डिटरमाइन स्पेसिफिक फॅक्टर पार्शियल प्रोडक्टिव्हिटी ॲग्रोमिक एफिशियन्सी अपेरंट रिकव्हरी एफिशियन्सी फिजिकल एफिशियन्सी हे चार पाच टर्म्स आहेत आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझर एफिशियन्सी काढू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला यील्ड किती भेटली आहे इन फर्टिलायझर तुम्ही टाकल्यानुसार म्हणजे सॉइलमध्ये तुम्ही फर्टिलायझर किती टाकले समजा तुम्हाला 100 किलो तुम्ही नायट्रोजन टाकले तुम्हाला समजा 200 क्विंटल तुम्हाला प्रॉफिट भेटला आहे. सो 200/100 इट इज अ 200% फर्टिलायझर एफिशियन्सी म्हणजे 100 तुम्हाला 200% भेटेल म्हणजे डबल तुम्हाला भेटलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला यील्ड किती भेटला. फर्टिलायझर एफिशियन्सी आपण जे म्हणतो न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी हे कशाने आपण काढतो इन टर्म्स ऑफ यील्ड विथ रिस्पेक्ट टू अवर फर्टिलायझर अप्लिकेशन म्हणजे तुम्हाला न्यूट्रिएंट्स तुम्ही किती अप्लाय केले सॉइलला तुम्हाला यील्ड किती भेटलाय. ओके ते तुम्ही रिगार्डिंग क्रॉप काढू शकता रिगार्डिंग तुम्ही मिल्क काढू शकता म्हणजे मिल्क म्हणजे कसे तुम्ही फॉडर किती टाकलाय जनावरांना तुम्ही प्रोटीन्स किती खाल्ला घातलं तुम्ही जनावरांना तुम्हाला इल किती भेटला इन टर्म्स ऑफ मिल्क इन टर्म्स ऑफ मटन इन टर्म्स ऑफ चिकन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके एनर्जी एफिशियन्सी तुम्हाला सांगितलंय की इनपुट तुम्ही किती घेतलं तुम्हाला आउटपुट किती भेटलाय ते तुम्ही काढू शकता. ओके एनर्जी एफिशियन्सी इज इक्वल टू एनर्जी आउटपुट अपॉन एनर्जी इनपुट म्हणजे किती इनपुटला तुम्हाला किती आउटपुट भेटलाय. फॉर एक्झाम्पल इफ तुमच्याकडे समजा गोट आहे तुमच्याकडे बकरी किंवा शेळ्यापालन तुम्ही करता तुम्ही चारा किती खायला घातलाय त्यांना ते तुम्ही टाका केजी पर और केजी पर लिटर टाका केजी पर और त्या ठिकाणी तो दोन्ही तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला युनिट दिलाय बघा मेगाजूल पर हेक्टर. ओके म्हणजे आता ते किलोग्रामची जे एनर्जी तुम्ही जे तुम्ही खायला तुम्ही टाकलंय त्या बकरीला किंवा त्या शेळीला ते तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल मेगाजूल पर हेक्टर मध्ये आणि तो इनपुट तुम्हाला भेटला आहे. ओके म्हणजे लहानाची बकरी मोठी झाली काही दिवसानंतर तुम्हाला ते मटन किंवा चिकन ओके ते तुम्हाला मॅक्झिमम प्रमाणात भेटणार ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून तुम्हाला डिव्हायडेशन करायला आहे. ओके केजी अपॉन केजी तुम्हाला आउटपुट तुम्हाला मॅक्झिमम भेटला तर आपण जे म्हणू शकतो की जे एनर्जी इफिशियन्सी एनर्जी इंटेन्सिटी आहे ती चांगल्या प्रकारे आहे. सिमिलरली वॉटर एफिशियन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता यील्ड अपॉन इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन. ओके वॉटर एफिशियन्सी सिलेक्टेड क्रॉप्स त्यातले सगळं झालंय तुम्हाला गोष्टी. ओके म्हणजे राईसला किती लागतं तुम्ही पाणी किती घातलंय तुम्हाला इल किती भेटलाय तर मॅक्झिमम वॉटर एफिशियन्सी कोणाची म्हणजे मॅक्झिमम पणे कुठला क्रॉप किंवा कुठली एंटरप्राइजेस चांगल्या प्रकारे वॉटर कमी म्हणजे वॉटर कोणी चांगल्या प्रकारे युज करायला म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कोणी दिलं आहे तुम्ही ते वॉटर एफिशियन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके अशा प्रकारे दिलेलं आहे जनरल टर्म आहे. ओके नेक्स्ट विल बी स्टडी एक्सरसाइज नंबर और लेक्चर नंबर 15. ओके
आता लेक्चर नंबर 14 काय होता, इट इज रिगार्डिंग आपण एखादी आयपीएस मॉडेल कसा डेव्हलप करू शकतो, इट इज रिगार्डिंग द लेक्चर नंबर 14. लेक्चर नंबर 14 होता. ओके, तो आयपीएस मॉडेल आपण कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो इन एनी रिजन, त्यासाठी कुठकुठले क्लायमॅटिक कंडिशन कुठले आहेत, सॉइल कंडिशन कुठले आहेत, कुठकुठले परत इकॉनॉमिकल कंडिशन कुठले आहेत, ते आपण फेस करून कुठलं आपण एखादी आयपीएस डेव्हलप करू शकतो ते त्या मागच्या लेक्चर मध्ये शिकवलं तुम्हाला, लेक्चर नंबर 14 मध्ये. आणि परत त्या ठिकाणी जे क्लायमॅटिक झोन्स आहेत, 9 क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारताचे, महाराष्ट्र सुद्धा 15 क्लायमॅटिक झोन्स आहेत, त्यानुसार कुठल्या रिजन मध्ये कुठले फार्म सिस्टीम, कुठकुठले एंटरप्राइज आपण ग्रो करू शकतो ते शिकले. परत आपण ते एस्टिमेट करताना, इव्हॅल्युएट करताना फार्म सिस्टीम ते प्रॉफिटेबल आहे का नाही, त्यासाठी आपण इव्हॅल्युएशन चेक केलेलं आहेत. परत रिसोर्स इफिशियन्सी इज देअर, एनर्जी इफिशियन्सी इज देअर, वॉटर फर्टिलायझर, आपण ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे मॅक्झिमम, म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला आउटपुट किंवा इल्ड कशी भेटेल कमी पाण्यामध्ये, मॅक्झिमम तुम्हाला इल्ड किंवा आउटपुट कसं भेटेल तुम्हाला कमीत कमी फर्टिलायझर अप्लिकेशन मध्ये लँड रिसोर्स युज करून, ते आपण ते एस्टिमेट करू शकतो इन एक्सरसाइज नंबर लेक्चर नंबर 14 मध्ये. लेक्चर नंबर 15 इज अबाउट फार्मिंग सिस्टीम इन रिलेशन टू एन्व्हायरमेंट अँड रिसोर्स सायकलिंग अँड फ्लो ऑफ एनर्जी. आता तुम्हाला इकोसिस्टीम तुम्हाला माहिती आहे. ओके, इकोसिस्टीम तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला पहिला बॉटचा लेक्चर असेल त्या ठिकाणी इकोसिस्टीम मध्ये. ओके, त्या ठिकाणी एक एनर्जी फ्लो असतो. ओके, देर आर प्रायमरी प्रोड्युसर, देन कंझ्युमर्स, फर्स्ट कंझ्युमर, सेकंड कंझ्युमर, टर्शियरी कंझ्युमर, देन डिकम्पोजर्स, जे लाईफ सायकल चालते आपली एखादा इकोसिस्टीम मध्ये. ओके, मग सगळ्यांना माहीत असायला पाहिजे या गोष्टी. त्याचप्रमाणे अॅग्रो इकोसिस्टीम किंवा आपण फार्म सिस्टीम म्हणते सुद्धा त्या ठिकाणी एनर्जी किंवा जे फ्लो ऑफ एनर्जी तो डेव्हलप तो सुद्धा फ्लो असतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे प्लांट असतील, प्लांट मधून एनर्जी कोण खाणार, या ठिकाणी अॅनिमल खाणार, अॅनिमल किंवा प्रायमरी कंझ्युमर्स खाणार, प्रायमरी कंझ्युमरला कोण खाणार, या ठिकाणी सेकंडरी कंझ्युमर खाणार, सेकंडरी कंझ्युमर कोण खाणार, टर्शियरी कंझ्युमर. ओके, हे प्लांट्स आहेत. ओके, हे किडे आहेत आपण म्हणतो इन्सेक्ट. ओके, आणि हे प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर कोण, देर इज अ फ्रॉग, स्नेक्स वगैरे वगैरे. ओके, या ठिकाणी फ्रॉग्स असतील किंवा स्नेक्स असतील और रॅबिट वगैरे आल्सो. ओके, और रॅबिट और एनी अदर. म्हणजे टर्शियरी कंझ्युमर कोण, सध्या अपर कंझ्युमर्स कोण आहेत, तर या ठिकाणी ह्युमन आहे, माणूस, टायगर और लायन. ओके, हर्बिवोरस और कार्निवोरस तुम्हाला माहीत असेल पाहिजे. देन लास्ट कुठले आहेत, तर ते आहेत या ठिकाणी असलेले डिकम्पोजर्स. ओके, डिकम्पोजर्स काय करतात, जे डेड बॉडी आहेत किंवा डेड प्लांट्स आहेत ते डिकम्पोज करून ते सॉइल मध्ये परत जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा मिनरल्स ते परत रिस्टोर करतात आणि ते परत ते प्लांटला भेटतात. अशा प्रकारे ते सायकल असते, याला म्हणतो आपण एनर्जी फ्लो. ओके, तेच आपण स्टडी करणार फास्ट मध्ये, लेक्चर कंटिन्यू आपल्याला कंट्रीब्यूट करायचं आहे. जास्त मोठं नाही, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे आणि त्याला मिनिंग वगैरे सगळं तेच आहे. ओके, सो फार्मसिस्टीम इन रिलेशन टू देअर एन्व्हायरमेंट, फूड सिक्युरिटी, लाईव्हलीहूड सिक्युरिटी, वॉटर सिक्युरिटी, नॅचरल रिसोर्सेस कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन हॅव इमर्ज अ मेजर इश्यू वर्ल्ड वाईड. द आयएफएस वॉज फर्स्ट प्रोव्हाइडेड विथ द ओव्हरऑल एम ऑफ एस्टॅब्लिशिंग सस्टेनेबल फार्मिंग सिस्टम विथ रिडक्शन इन एक्सपोजर ऑफ द एन्व्हायरमेंटल टू पेस्टिसाइड अँड अदर अॅग्रोकेमिकल्स. अडॉप्शन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग वॉज नॅचरली एक्सपेक्टेड टू प्रिव्हेंट द शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म टिल इफेक्ट्स ऑफ द बायोस्फियर. प्रोग्राम सच एज लिंकिंग एन्व्हायरमेंट अँड फार्मिंग असेस टू द आयएफएस. द आयएफएस इज टार्गेटिंग टू ब्रिंग कम्युनिटी टू गुड एनवायरमेंट. म्हणजे काय की जेवढे पण आपण आयएफएस मॉडेल शिकले आहे, त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, कमर्शियल फार्मिंग असेल किंवा सस्टेनेबल फार्मिंग असेल, सगळ्यांचा चांगल्या प्रकारे यूज करून, फक्त केमिकल्स नाही, फक्त ऑर्गॅनिकच नाही, मॅक्झिमम सगळ्यांचा यूज करून आपण ते एन्व्हायरमेंट बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. हाच मेन उद्देश आहे आयएफएसचा. ओके, आपण तो पहिलाच टॉपिक दिला की एन्व्हायरमेंट रिलेशन म्हणजे कसं, तो एन्व्हायरमेंट बॅलन्स ठेवायचा आहे विथ ऑर्गॅनिक फार्मिंग, ग्रुप क्रॉप हस्बंड्री, ग्रुप क्रॉप हस्बंड्री, एनिमल हस्बंड्री, ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा डायनॅमिक कॉन्सेप्ट आहे हा सगळा. ओके, सो इट इज अ डायनॅमिक कॉन्सेप्ट विथ फ्लेक्झिबिलिटी टू अडॅप्ट न्यू टेक्नॉलॉजी अँड चेंज मार्केट प्रेशर अँड कंझ्युमर डिमांड्स टू मीट द फ्युचर एक्सपेक्टेशन थ्रू सस्टेनेबल फार्मिंग सिस्टीम विच केअर फॉर द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला एन्व्हायरमेंटचा बॅलन्स ठेवून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, सो कॉन्ट्रीब्युशन ऑफ सस्टेनेबल फार्मिंग सिस्टीम प्रॅक्टिस टू इम्पॉर्टंट इकोसिस्टीम. या ठिकाणी टेबल दिलं आहे बघा, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह दिले आहे आणि कुठल्या पण सिस्टीम ते कंपोनंट्स त्यातला इफेक्ट करू शकतो. आता मल्च कव्हर, मिनिमाइज नो टिलेज, लेग्युम्स टू सप्लाय न्यूट्रिएंट्स अँड क्रॉप रोटेशन. रिगार्डिंग ओनली अ क्रॉपिंग सिस्टीम. ओके, जे क्रॉप आपली इंडस्ट्री आहे, क्रॉप एंटरप्राइज आहे, त्याने पण करू शकतो. ओके, स्टिम्युलेट ऑप्टिमम फॉरेस्ट फ्लोर साठी मल्च आणि मिनिमम टिलेज करू शकतो. खालचे बघा, या ठिकाणी दिलेले आहेत की रिसायकल न्यूट्रिएंट्स आहेत, तिने खूप गरजेचं आहेत.
मिनिमाइजेशनसाठी तीन खूप गरजेचं आहेत. परत इंक्रीजिंग द कॅटनेशन कॅपॅसिटी, आता जे ऑब्जेक्टिव्ह आहे आपले रिगार्डिंग टू मेंटेन द एन्व्हायरमेंट, ओके, CO2 मेंटेनन्स, ऑक्सिजन मेंटेनन्स, मेंटेनन्स ऑफ आयन एक्सचेंज कॅपॅसिटी, मेंटेनन्स ऑफ न्यूट्रियंट्स, रिसायकल न्यूट्रियंट्स, मेंटेनन्स ऑफ लेबर, मेंटेनन्स ऑफ वीड्स किंवा आपण वीड मॅनेजमेंट सुद्धा करू शकतो, मेंटेनन्स ऑफ इव्हॅपोरेटिव डिमांड्स, रिड्यूस इव्हॅपोरेशन लॉसेस, त्या सगळ्यांसाठी आपण कुठले कंपोनंट इफेक्टिव्हली यूज करू शकतो त्यांनी तो टेबल मेन्शन केला त्या ठिकाणी. ओके, परत रिड्युसिंग पेस्ट अँड पॅथोजन कुठले आपण करू शकतो, रिबिल्डिंग द डॅमेज सॉइल कंडिशन्स ऑर पॉलिनेशन सर्व्हिस साठी कुठले इफेक्टिव्ह आहेत आपण बघू शकतो. ओके, सो इकोसिस्टम म्हणजे काय? इट इज अ एन्व्हायरमेंटल बॉडी विच कन्सिस्ट ऑफ ह्युमन, विच कन्सिस्ट ऑफ ऑर्गॅनिझम विथ इट्स नेचर. ओके, दिस कॅटेगरी कम्प्रायझिंग द फ्लोरल अँड फॉनल बायोडायव्हर्सिटी, हॅबिटेट डायव्हर्सिटी, लँडस्केप कन्झर्वेशन. द IFS परफॉर्म बेटर दॅन कन्व्हेन्शनल फार्मिंग इन रिस्पेक्ट टू फ्लोरल प्लांट किंगडम, फॉनल अॅनिमल किंगडम डायव्हर्सिटी ड्यू टू द बॅन ऑफ सिंथेटिक पेस्टिसाइड्स अँड नायट्रोजन फर्टिलायझर्स. ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टम प्रोव्हाइड्स पोटेन्शियल दॅट रिझल्ट इन द पॉझिटिव्ह फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. म्हणजे आपण जे इकोसिस्टम म्हणतो की बॅलन्स, आपण जे बायोडायव्हर्सिटी विद इन द IFS आपण डेव्हलप करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गोईंग फॉर IFS गोईंग फॉर फिशरी कल्चर, डक कल्चर ऑर राईस कल्चर, त्या ठिकाणी राईसवर येणारे, राईस इज अ क्रॉप कल्चर, त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी मेंटेन असणार, त्या पाण्यामध्ये काही ना काही बायोडायव्हर्सिटी मेंटेन असणार, डेकरीमध्ये म्हणजे ज्या आपण जे फार्म सिस्टीम इंटिग्रेट करतात त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी खूप मस्त इम्पॉर्टंट असते. फॉर एक्झाम्पल, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम ऑर इंटिग्रेटेड फिश फार्मिंग सिस्टम टू बी फेवर अँटी मायक्रोबियल रेझिस्टंट बॅक्टेरिया इन द पॉन एनवायरमेंट विच इज अट्रिब्युटेड टू द सिलेक्टिव्ह प्रेशर ऑफ अँटी मायक्रोबियल्स अँड देअर टू द इंट्रोडक्शन ऑफ अँटी मायक्रोबियल रेझिस्टंट बॅक्टेरिया फ्रॉम अॅनिमल मॅन्युअर. दिस चेंज मे पोज अ पोटेन्शियल रिस्क ऑफ डिस्टॅबिलेशन ऑफ नॅचरल मायक्रोफ्लोरा इन इकोसिस्टम विच इज अल्टिमेटली डिस्ट्रॉय द एनवायरमेंट. म्हणजे कंटिन्युअसली आपण एकाच ठिकाणी जर फिशरी फार्मिंग केली त्या ठिकाणी एखादी मायक्रोबियल बॅक्टेरिया डेव्हलप होऊ शकतो, तो त्या फार्मिंग सिस्टमला हजार असतो, त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी मेंटेन असली पाहिजे. ओके, परत तुम्हाला सांगितलंय की आपण जे इनपुट रिसोर्स यूज करतो एकाचा आउटपुट एकाचा इनपुट असला पाहिजे, त्याचप्रमाणे एकाची एनर्जी वेस्ट झाली आहे ते एकाची एनर्जी ते इनपुट असली पाहिजे. ओके, इकोसिस्टम इज देअर, सॉइल इज देअर, ग्राउंड रन सर्फेस वॉटर इज देअर, म्हणजे सेफ्टी किती पाहिजे, म्हणजे जे सॉइल आहे इन्व्हायरमेंटल आपण जे बॅलन्स म्हणतो हे सगळे वेरी बॅलन्स असले पाहिजे कन्व्हेन्शनली. ओके, त्या ठिकाणचं पोल्युशन असेल ते पोल्युशन झालं नाही पाहिजे. रिगार्डिंग सॉइल, रिगार्डिंग ग्राउंड अर सर्फेस वॉटर, रिगार्डिंग क्लायमेट अँड एअर, त्या ठिकाणी आता रिगार्डिंग क्लायमेट एअर असेल, CO2 असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग करणारे जे गॅसेस आहेत, CO2 एमिशन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रो डायऑक्साईड किंवा CO2 एमिशन, ते कमी झाले पाहिजे. ओके, आता CO2 तुम्हाला एमिशन जो मिथेन म्हणतो कुठून तुम्हाला भेटणार, तर राईस मध्ये भेटणार किंवा जे आपले हे आहेत काय काऊ असतील किंवा कॅटल फार्मिंग आपण म्हणतो. आता कॅटल जे आहेत ते कंटिन्युअसली खातात असतात, जे आपण त्याला फॉडर प्रोव्हाइड करतो गाई मशीनला, ते कंटिन्युअसली खातात असतात, त्याच्यामुळे जे त्यांची गॅस फॉर्मेशन, त्या पोटामध्ये मिथेन तयार होतो मिथेन. सो नियरली अबाउट 40-60% मिथेन इज प्रोड्यूस फ्रॉम द कॅटल इंडस्ट्री, ते आपल्याला बॅलन्स करता येईल एन्व्हायरमेंटल मध्ये. ओके, सिमिलरली फार्म अँड आउटपुट, अॅनिमल हेल्थ अँड वेलफेअर, क्वालिटी ऑफ फूड प्रोड्यूस, IFS विथ द हेल्थ रिस्क, म्हणजे आपल्याला बॅलन्स ठेवायचं व्यवस्थितपणे. फार्म इनपुट म्हणजे आणि आउटपुट म्हणजे काय, की एखाद्याचा इनपुट एखाद्याचा आउटपुट असला पाहिजे, एखाद्याचा आउटपुट एखाद्याचा इनपुट असला पाहिजे. अॅनिमल हेल्थ अँड वेलफेअर, हाउसिंग कंडिशन ऑफ हेल्थ दॅट डिपेंड ऑन द हाय लेवल फार्म स्पेसिफिक कंडिशन, थस हाउसिंग कंडिशन सीम्स नॉट टू बी डिफर सिग्निफिकंटली बिटवीन IFS और कन्व्हेन्शनल फार्म्स. IFS डेअरी कॉस्ट टेन टू हॅव अ लॉन्गर एव्हरेज प्रोडक्टिव्ह दॅन लाईफ सायकल ऑन द कन्व्हेन्शनल डेअरी. म्हणजे तुम्ही जे कन्व्हेन्शनली ग्रो करणाऱ्या डेअरी काउज आहेत त्याच्यापेक्षा जे IFS चे जे डेअरी काउज आहेत त्यांची लाईफ सायकल जास्त असते. परत त्यांचा जो मिथेन इन्क्रीजिंग करणारा पॉईंट आहे तो सुद्धा कमी असतो, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला जर कॉर्नवित करतात CH4 गॅसेस, ते सुद्धा IFS डेअरी काउज कमी प्रोड्यूस करतात कंपेअर टू कन्व्हेन्शनल काउज. म्हणजे जो आपण एन्व्हायरमेंटल रिस्क असते किंवा अॅनिमल रिस्क किंवा अॅनिमल हेल्थ सुद्धा आपण कमी करू शकतो विथ हेल्प ऑफ IFS. IFS असोसिएटेड हेल्थ रिस्क, इन्क्रीजिंग द हेल्थ कॉन्शियस अमंग द पीपल हॅज रेज द इन्क्रीज अमाउंट ऑफ वेजिटेबल प्रोडक्ट. म्हणजे आतापर्यंत जे आपण कंटिन्युअसली केमिकल फार्मिंग, पेस्टिसाइड फार्मिंग करत आलेलो आहोत, जर तुम्ही सस्टेनेबल एग्रीकल्चर करत असाल किंवा IFS फार्मिंग करत, त्या ठिकाणी आपण कुठं ना कुठं केमिकल फार्मिंगला आळा घातलेला किंवा केमिकल फार्मिंग आपण कमी केली आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, सस्टेनेबल फार्मिंग असेल किंवा आपण क्रॉप प्रोडक्शन म्हणतो, ते आपण कंटिन्युअसली ग्रो करतो. ओके, त्या ठिकाणी त्याच्यामुळे जे हेल्थ हजार्ड्स आहेत किंवा हेल्थ रिस्क आहेत ड्यू टू केमिकल फार्मिंग ते कमी झालेले आहेत. ओके, त्या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेत बघा नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये. IFS रिझल्ट इन द ओरिजिन ऑफ न्यू पॅथोजन्स,
पीक डक सिस्टीम काय काय त्यांनी मॅमल इन्फ्लुएंझा व्हायरस किंवा एव्हियन व्हायरस आता आपण म्हणतो की देर इज अ पोल्ट्री मध्ये एव्हियन व्हायरस कुठला H1N1 ओके आपण म्हणतो की काय कुठला तो बर्ड फ्ल्यू इज देअर और पिगरी फ्ल्यू मध्ये आपण म्हणतो की ते वेगवेगळे फ्ल्यू व्हायरस होतात ते डेव्हलप होतात ते आपण ते मॅनेज करू शकतो ओके काही ठिकाणी बघाल की ज्या ठिकाणी फक्त एकच इंटरस्पाइस आहे फक्त एकच पोल्ट्री आहे किंवा फक्त एकच पिगरी आहे त्या ठिकाणी बर्ड फ्ल्यू एव्हियन फ्ल्यू व्हायरस किंवा मॅमेलियन इन्फ्लुएंझा व्हायरस ओके त्याला आपण म्हणतो वेगळे जे व्हायरस इन्फ्लुएंझा व्हायरस आहेत ते डेव्हलप होतात ते आपण मॅनेज करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे जर IFS डेव्हलप केलं म्हणजे एकच फक्त धरून ठेवण्यात आपण पोल्ट्री सोबत तुम्ही डकरी केली डकरी सोबत तुम्ही फिशरी केली तर त्या ठिकाणी तो व्हायरस राहत नाही जास्त वेळपर्यंत ओके तो त्या ठिकाणी आपल्याला ते मेंटेन करू शकतो सो इन्फ्लुएंझा पॅन्डेमिक पॉसिबिलिटी पीक डक सिस्टीम परत काही ठिकाणी आपण म्हणतो की जो H1N1 व्हायरस होता आपला कुठला बर्ड फ्लू ते सुद्धा आपण ते कमी करू शकतो दिस आर सम एक्झाम्पल्स इन रिसेंट पास्ट अँथ्रोपोजेनिक चेंजेस लार्जली इन लँड यूज अँड ऍग्रीकल्चर पार्शली इन IFS आर implemented in the apparent increased frequency of emergence extra poultry or livestock suffering from some zoonotic infection disease may not be transferred to the fish jar apan je excreta apan jo use karto as a fish neutron mun okay dakari kiwa apan poultry madla jo excreta ahe tyancha je vishta ahe kombdanchi kiwa duck chi apan te use karto fishery madhe food mun पण तसं ते डग जर किंवा ते फिशर ते पोल्ट्री जर बर्ड फ्ल्यू जर त्यांना जर निधन झालं असेल तर ते फिश मध्ये सुद्धा ते ट्रान्समिट करू शकतो डिसीज सुद्धा ते त्या ठिकाणी ते केअर टेक करणं महत्वाचं आहे देन रिसोर्स सायकलिंग ऑर्गॅनिक मॅटर कॅन बी आपण इफेक्टिव्हली रिसोर्स सायकलिंग करत होतो सायकलिंग ऑर्गॅनिक वेस्ट लो इनपुट सस्टेनेबल ऍग्रीकल्चर ऑलरेडी कम्प्लीट केला आपण तो गोष्टी ऑर्गॅनिक फार्मिंग वेस्ट रिसायकलिंग ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो ओके कसं आता आपण तुम्हाला सांगितलं आउटपुट जो आहे एखाद्याचं आउटपुट आपण इनपुट म्हणून आपण चांगल्या प्रकारे युज करू शकतो लेसा इज देअर लो इनपुट इन सस्टेनेबल ऍग्रीकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग सस्टेनेबल ऍग्रीकल्चर इज देअर और वेस्ट रिसायकलिंग इज देअर हे सगळे आपण गोष्टी करून आपण रिसोर्स रिसायकलिंग करू शकतो ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑर्गॅनिक रिसायकलिंग त्याला म्हणतो आपण ओके जेवढे पण रॉ वेस्ट आहे किंवा जेवढे पण वेस्ट किंवा जेवढे पण आउटपुट डेव्हलप झाले आहेत ते वेस्ट आहेत आपण कुठला युज करू शकत नाही त्याला सॉइल मध्ये तुम्ही कंपोस्टिंग करून किंवा त्याचं बारीक करून वेगवेगळे तुम्ही ट्रीटमेंट देऊन त्याला आपण तुम्ही ऍज अ रिसायकल करू शकता कंटिन्युअसली आपल्या त्या IFS मध्ये फ्लू एनर्जी इन डिफरंट फॉरेस्ट सिस्टीम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट नॅचरल ऍग्रीकल्चर इकोसिस्टीम ऑफ विच ह्युमन्स आर द पार्ट फंडामेंटल ऑर नेटवर्क ऑफ एनर्जी ऑर मिनरल फ्लोज ग्रीन प्लांट्स कॅप्चर सोलर एनर्जी कन्वर्ट टू केमिकल एनर्जी फॉर द यूज ऑफ बायोलॉजिकल सिस्टीम यूज एलिमेंट्स लाईक CHO, NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम अदर एलिमेंट्स बेसिक टू सर्व ऑफ द ह्युमन्स अदर ॲनिमल्स ऑल्सो एन्युगेट सप्लाय द फूड आर देअर सप्लाय डिफरन्शियल फॉर एक्झाम्पल आता आपण ग्रो करतो कुठला क्रॉप एखादी आपण क्रॉप ग्रो करतो त्याला आपण न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करतो पाणी प्रोव्हाइड करतो सनलाइट करतो त्याच्या थ्रू म्हणजे ऑर्गॅनिक्स किंवा आपण जे म्हणतो ऑर्गॅनिझम्स सच लाईक ग्रीन प्लांट्स ऑर प्रायमरी कन्झ्युमर्स ऑर प्रायमरी प्रोड्युसर्स ते काय करतात हर्नेसिंग सोलर एनर्जी पाणी घेतात जमिनीमधून न्यूट्रियन्स घेतात त्याच्यामध्ये फूड प्रोड्यूस करतात तुम्हाला आता सांगितलं की जो एनर्जी फ्लो असतो ओके जे प्लांट्स आहेत प्लांट पासून कोण खाणार जे ग्रीन प्लांट्स आहेत ओके ग्रीन प्लांट पासून कोण खाणार रॅबिट असतील और आणि चिकन वगैरे असतील ओके आणि बर्ड्स जे प्लांट्सवर डिपेंड करतात त्याला कोण खाणार टर्शरी और सेकंडरी कन्झ्युमर्स देन ह्युमन ऑल्सो कारण ते एनर्जी आपण कन्झ्युम करतो आपण ते तुम्हाला आठवलं असेल पिरामिड ऑफ एनर्जी ओके प्रायमरी कन्झ्युमर्स सेकंडरी कन्झ्युमर्स ते सगळे डिवाइड अशी ते एनर्जी कमी कमी होत जाते ओके इन्वर्टेड पिरामिड ह्या सगळ्या गोष्टी आहेत एनर्जी कन्झ्युमर्सच्या ओके त्या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे तेवढं डिटेल तुम्हाला इम्पॉर्टंट नाही तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम मध्ये कारण हा जास्त टॉपिक तुम्हाला वेटे सुद्धा दिलेला नाही त्या ठिकाणी फक्त वाचून तुम्हाला समजू शकते की सोलर एनर्जी आपण कन्झ्युम करतो सोलर एनर्जी हार्वेस्टिंग फोटोसिंथेसिस क्रॉप विल और एनी प्लांट विल कन्झ्युम द सोलर एनर्जी टू कन्वर्ट दिस केमिकल टू कन्वर्ट दिस केमिकल एनर्जी इन टू अ बायोलॉजिकल एनर्जी कार्बोहायड्रेट्स ड्यू टू फोटोसिंथेसिस ते आपण खाणार किंवा दुसरे प्लांट खाणार दुसरे प्लांट दुसरे प्लांट खाणार ते परत असं डिवाइड होत जाणार टू अ कन्झ्युमर ऑर टू द डिकम्पोजर परत ते तसं डिवाइड होणार म्हणजे एनर्जी कशी चेंज होते बघू शकता तुम्ही फ्रॉम प्लांट्स फ्रॉम ग्रीन प्लांट्स टू डिफरंट ऑर्गॅनिझम्स रिगार्डिंग प्रायमरी कन्झ्युमर्स सेकंडरी थर्ड टर्शियरी कन्झ्युमर टर्शियरी कन्झ्युमर टू ते त्यांचं डे मिळाल्यानंतर ते डेथ झाल्यानंतर त्यांचं म्हणजे
जे डिकम्पोजर्स आहेत त्याला डिकम्पोज करून ते परत जे न्यूट्रन्स की जे एनर्जी आहे ते परत ते प्लांटला सॉइल मध्ये अवेलेबल करून देतात मिनरल्स. ओके, दिस इज अ एनर्जी फ्लो रिगार्डिंग एनी इकोसिस्टम और एनी फॉरेस्ट सिस्टम ऑल्सो. ओके, एनर्जी कोइफिशियंट रिगार्डिंग द डिफरंट कंपोनेंट्स ऑफ द फार्मिंग सिस्टम. त्या ठिकाणी बघू शकता की एनर्जी कोइफिशियंट, आता ह्युमन लेबरला किती लागतं, फर्टिलायझर किती प्रोव्हाइड करतात, पेस्टिसाइड किती प्रोव्हाइड करतात, पॅडीला किती लागतं, मशिनरी, परत जेवढे पण ॲनिमल्स आहेत. ओके, त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या एनर्जी टाकू शकतो. ह्युमन लेबरला किती लागत एनर्जी, 1.96 मेगाजूल पर अवर. फर्टिलायझर किती प्रोव्हाइड करतात, आता जे आपण तुम्ही खाता, तुम्ही एखादी एनर्जी खाली, तुम्ही एखादे जेवण केले, तुम्ही किती वर्ड काम करू शकता, त्या ठिकाणी ते एनर्जी कोइफिशियंट त्याचा डिफिनेशन करतो. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आहे ते जवळपास त्यांची एनर्जी खूप जास्त आहे. रिगार्डिंग आणि पेस्टिसाइड होतो त्यांची सुद्धा एनर्जी खूप जास्त आहे. ओके, तर मीनिंग आहे त्याने रेफरन्स दिले वेगवेगळे. सो एनर्जी इंडायसेस, मागच्या लेक्चर तुम्ही सांगितलं की एनर्जी इफिशियन्सी इट इज अ टोटल आउटपुट एनर्जी अपॉन टोटल इनपुट एनर्जी, एनर्जी एनर्जी प्रोडक्टिव्हिटी इज ग्रेन यील्ड अपॉन टोटल एनर्जी इनपुट. म्हणजे काय, एनर्जी कोइफिशियंट, ह्युमन लेबर किती एनर्जी प्रोव्हाइड करतात, फर्टिलायझर, पेस्टिसाइड, डिझेल किंवा पॅडी, आपण जे धान म्हणतो किंवा जे ग्रेन्स म्हणतो की ते किती एनर्जी प्रोव्हाइड करतात, मशिनरी इज देअर, वॉटर, इलेक्ट्रिसिटी इज देअर. परत त्या ठिकाणी तुम्ही फार्म लेबर किंवा जे शेतामध्ये असणारे जनावर असतात त्यांची सुद्धा एनर्जी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, त्याच्यानुसार तुम्ही एनर्जी इंडस्ट्री काढू शकता. एनर्जी इंडस्ट्री कुठले, एनर्जी इफिशियन्सी, एनर्जी प्रोडक्टिव्हिटी त्यांनी फॉर्म्युला दिलेले आहेत. परतच स्पेसिफिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी इनपुट अपॉन ग्रेन यील्ड, वॉटर प्रोडक्टिव्हिटी अपॉन ग्रेन यील्ड अपॉन अमाउंट ऑफ वॉटर, यालाच आपण काय म्हणतो, वॉटर इज इफिशियन्सी. वॉटर प्रोडक्टिव्हिटी काय म्हणतो, वॉटर इज इफिशियन्सी, म्हणजे किती प्रमाणात पाणी आपण अप्लाय केलं आणि त्याचा तुम्हाला किती प्रमाणामध्ये तुम्हाला यील्ड किंवा आउटपुट भेटलेला आहे. देन नेट एनर्जी, एनर्जी इनपुट अपॉन एनर्जी इनपुट, इट इज नेट एनर्जी इज इक्वल टू युअर एनर्जी इफिशियन्सी अमॉंग ऑल दीज इनपुट्स. म्हणजे कुठल्या एका सिस्टीम मध्ये किती एनर्जी फ्लो चालला आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फर्टिलायझर तुम्ही किती दिला आहे, त्याचा तुम्हाला ईल्ड किती भेटला आहे, ईल्ड भेटणं तुम्ही ते विकली किती आहेत, की ह्युमनला किती काय फॉर्मात खाणार, ह्युमनने परत एनर्जी किती कन्झ्युम केली आहे, परत तो उरला स्ट्रॉ आहे, तुम्ही तो स्ट्रॉ तुम्ही जनावर टाकलाय, जनावरने किती एनर्जी कन्झ्युम केली आहे, त्याचा इनपुट तुम्हाला, आउटपुट तुम्हाला कुठे भेटलाय. ओके, ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फॉर एक्झाम्पल, फ्लो एनर्जी डिफरंट फॉरेस्ट सिस्टीम, आता या ठिकाणी जे फॉरेस्ट सिस्टीम डेव्हलप केले आहे, ह्युमन लेबर, मशिनरी, फर्टिलायझर्स, मॅन्युअल केमिकल, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, हर्बिसाइड, इलेक्ट्रिसिटी पॉवर, म्हणजे किती कोणत्या ठिकाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी आपण आयएफएस घेतली असेल कुठली, फॉर एक्झाम्पल वन आयएफएस आपण एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी, राईस प्लस पिगरी प्लस द करी ऑफर फिशरी, त्या ठिकाणी लागणारे इनपुट्स आपण प्रोव्हाइड केले, त्या लागणाऱ्या इनपुट्स आपण एनर्जी काढली, तो त्या ठिकाणी एनर्जी फ्लो तो डिवाइड होईल. ओके, आता वॉटर जो आहे तो पाणी तुम्ही तुमच्या फिशरी, म्हणजे तो फिश पॉन्ड आहे त्या ठिकाणी वॉटर तुम्ही युज करा, तो वेस्ट वॉटर आहे तुम्ही तो परत तो वॉटर युज झालेला तुम्ही राईस मध्ये युज करू शकता, तोच राईस मधला वॉटर तुम्ही परत रिसायकल करून परत दुसऱ्या ट्यूबमध्ये युज करू शकता. सिमिलरली जे पण फर्टिलायझर्स किंवा तुम्ही प्रोडक्शन तुम्ही फर्टिलायझर तुम्ही टाकलेले आहेत त्याचं तुम्हाला रूपांतर तुम्हाला ग्रेन यील्ड भेटणार आहे, तुम्हाला ग्रेन यील्ड भेटणार, ग्रेन यील्ड तुम्ही परत चारासाठी किंवा फॉटरसाठी तुम्ही युज करू शकता. ओके, त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी इनपुट दिलेले आहेत, ह्युमन लेबर, मशिनरी, फर्टिलायझर्स, मॅन्युअल्स अँड लेबर्स, फर्टिलायझर्स, केमिकल्स, इन्सेक्टिसाइड, डिझेल, या ठिकाणी तिथे प्रत्येक ठिकाणी टाकले, इलेक्ट्रिसिटी तुम्हाला किती एनर्जी किती लागली, इरेक्शन वॉटरसाठी तुम्हाला किती लागली, सीड साठी किती एनर्जी लागली आहे, इनपुट सीड, स्ट्रॉ, टोटल एनर्जी इनपुट, नेट एनर्जी इनपुट, स्पेसिफिक एनर्जी, हे सगळं त्यांनी कॅल्क्युलेट केल्यानंतर मग. ओके, सो क्रॉप लाईफस्टॉक फार्मिंग सिस्टीम, आता हे आपण कुठली बघितली आहे, आपण ते एखाद्या क्रॉपिंग सिस्टीम मध्ये बघितली, आता आपण बघूया क्रॉप लाईफस्टॉक फार्मिंग सिस्टीम. हा डायव्हर्सिफाईड सिस्टीम कन्सेप्ट कम सच क्रॉप लाईफ सिस्टीम. आता या ठिकाणी क्रॉप लाईफ सिस्टीम म्हणजे क्रॉप पण असणार, लाईफ स्टॉक पण असणार. आता एखादा अॅनिमल फीड असेल किंवा स्ट्रॉ असेल एखाद्या प्लांटचा, तो तुम्ही अॅनिमल साठी तुम्ही फीड म्हणून युज करू शकता, किंवा जे पण अॅनिमलचे वेस्ट आहेत तुम्ही ऍज अ क्रॉप मध्ये तुम्ही ते इनपुट युज करू शकता. सो या ठिकाणी तुम्ही फर्टिलिटी बॅलन्स करू शकता, सॉइल फर्टिलिटी बॅलन्स मॅनेज होईल. ओके, या ठिकाणी बघू शकता लाईफ स्टॉक पण क्रॉप दोघेही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. ओके, क्रॉप रेसिड्यू ऍज अ फीड तुम्ही याच युज करू शकता. आता जे मॅन्युअल म्हणून तुम्हाला भेटणारे जे काउडंक आहे किंवा काउड स्लरी आहे किंवा युरिया, तुम्ही ऍज अ न्यूट्रिएंट म्हणून तुम्ही क्रॉप मध्ये युज करू शकता. ओके, सो इंटिग्रेटेड क्रॉप फॉरेस्ट सिस्टीम इज अ व्हेरी एनर्जी फ्लो, तुम्ही असा बघू शकता की फॉरेस्ट क्रॉप विल प्रोव्हाइड क्रॉप रेसिड्यू, विल प्रोव्हाइड लाईव्ह प्रोडक्शन, न्यूट्रिएंट रिसायकलिंग इन द सॉइल, या ठिकाणी अशा प्रकारे ती एनर्जी फ्लो त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते. ओके, दो मेजर फार्मिंग सिस्टीम इन दिस कॅटेगरी आर क्रॉप प्लस पोल्ट्री, क्रॉप प्लस शीप, क्रॉप प्लस ग्रोट, क्रॉप प्लस डेअरी एनिमल्स, और रिस राईस फिश कल्टिवेशन और राईस मशरूम कल्टिवेशन.
ओके अशा प्रकारचे एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. अनदर इज अ क्रॉप लाईफ स्टॉक फॉरेस्ट्री. आता क्रॉप लाईफ सोबत काय ऍडिशन त्यांनी केलं आहे, फॉरेस्ट्री म्हणजे फॉरेस्ट क्रॉप्स म्हणजे फॉरेस्ट फ्रुट जे असतात ते आपण करले लोकांनी. ओके या ठिकाणी बघा की क्रॉप परत लाईफ स्टॉक पर फॉरेस्ट म्हणजे एनर्जी डायव्हर्शन कशी होणार आहे, डंक ऍज अ मॅन्युअर इन लाईफ स्टॉक. ओके त्या ठिकाणी उलट झालं बघा, या ठिकाणी परत क्रॉप मधून क्रॉप रेसिड्यू ऍज अ फीड. ओके आणि जे लाईफ स्टॉक म्हणून तुम्हाला काय भेटलं मॅन्युअर तुम्ही भेटला या ठिकाणी तुम्ही युज केलाय. परत लाईफ स्टॉक म्हणून ड्रॉपिंग ऍज अ मॅन्युअर इन अ फॉरेस्ट्री, फॉरेस्ट्री मधलं ग्रेझिंग फूड म्हणून तुम्ही परत या ठिकाणी युज करू शकता. न्यूट्रंट पंपिंग बाय द ट्रीज दोन्ही या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला वापस त्या ठिकाणी भेटतात. ओके दिस इज द एनर्जी फ्लो रिगार्डिंग द क्रॉप लाईफ स्टॉक फॉरेस्ट सिस्टीम. ओके सिमिलरली फॉर क्रॉप फिश पोल्ट्री सिस्टीम या ठिकाणी बघाल की जे ऍज फूड क्रॉप्स राईस मेज पल्स कॅन युटिली ग्रोन टू मीट द नीड्स ऑफ द फॅमिली अँड नीड्स ऑफ द फूड फॉर द पोल्ट्री ऑल्सो. ग्रेन अदर बाय प्रोडक्ट्स कॅन युटिली मीट द पोल्ट्री फीड. दिस इज अ फिश फ्रेश वॉन चिकन मॅन फीड ऑन द फॉर्म पॉन्ड्स युटिली फिश फीड ऑन द ऑर्गॅनिझम्स. डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलं बघा, क्रॉप डेअरी अॅग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम, क्रॉप डेअरी पोल्ट्री, राईस फीड पोल्ट्री. म्हणजे या ठिकाणी कुठलं इनपुट आपण कोणत्या ठिकाणी देऊ शकतो, त्याचं मार्केट किती आहे. ओके याच कारण त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. हे बघा कुठली आहे, ओके यु कॅन सी इन पिक्चर्स, मीट अँड एग्स हाऊस होल्ड पोल्ट्री राईस अँड फिश. ओके जो राईस मधला जो ग्रेन आहे तो फीड म्हणून तुम्ही पोल्ट्री यूज करू शकता, बॅन ऑन फिश पोल्ट्री यूज करू शकता. जे पोल्ट्री ड्रॉपिंग्स आहेत ते वेस्ट तुम्ही फिशला घेऊ शकता. परत ते फिशचे तुम्ही कापले फिश मधून विकले आहेत, फिशचे एक्स्ट्रा बाय प्रोडक्ट तुम्ही ऍज अ फीड म्हणून तुम्ही पोल्ट्रीला परत देऊ शकता. सो इट इज अ वेल बॅलन्स. ओके क्रॉप लाईफस्टॉक पोल्ट्री सिस्टीम सिमिलर प्रत्येक ठिकाणी इझी आहे, हे त्यांनी डेव्हलप वेगळे मॉडेल त्यांनी डेव्हलप केले आहेत. ओके आता हा कुठला आहे, मॅन बायोगॅस लाईफस्टॉक पोल्ट्री राईस स्पेशल. इथं व्हेरी कॉम्प्लिकेटेड इंटेग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. या ठिकाणी डेअरी प्रोडक्ट्स गोट मिस करतात, परत ग्रेन टू डेव्हलप करा राईस फिश पासून, एकमेकांना ते सप्लिमेंट आहेत. ओके इट इज अ सप्लिमेंटरी, इट इज अ कॉम्प्लिमेंटरी इंटेग्रेटेड फार्मिंग सिस्टीम्स. त्यांनी एक्झाम्पल दिले आहेत राईस फिश पोल्ट्री लाईफ स्टॉक, राईस फिश मशरूम पोल्ट्री, क्रॉपिंग फिश पिजन अॅग्रोफॉरेस्ट्री, क्रॉपिंग फिश पोल्ट्री मशरूम, क्रॉपिंग डेअरी अॅग्रोफॉरेस्ट्री. ओके अशा प्रकारे लेक्चर नंबर 14-15 झालेले आहेत. तुम्हाला ते पीपीटी किंवा त्याची पीडीएफ तुमच्या ग्रुपवर टाकण्यात येतील. हा सगळे थेरॉटिकल लेक्चर्स आहेत. ओके प्रॅक्टिकल तुम्ही ते करू शकता, जर कोणता डाऊट आहे विचारू शकता लेक्चर नंबर 15 आणि 14 मध्ये. आणि दुपारी 2 वाजता काल कदम मॅडम तुमचं लेक्चर घेतलं होतं, दुपारी 2 वाजता माझं लेक्चर होतं ते. त्या दुपारी आपण 2 वाजता परत भेटूया. त्या ठिकाणी अॅग्रो 246 एक टॉपिक तुम्हाला शिकवायचा राहिलेला बाकी, आणि जो एक टॉपिक उरला आहे IFS 16 लेक्चर नंबर 16 ते पण कव्हर करूया दुपारी 2 वाजता. ओके सो यू मस्ट टेक अटेंडन्स. तुम्ही सगळ्यांनी तुमचे व्हिडिओ ऑन ठेवा आणि अटेंडन्स द्यासाठी तुमचे हँड रेज करा. ओके थोडं टिपिकल थेरॉटिकल पार्ट होता लेक्चर नंबर 14 आणि 15 मध्ये. जरा फास्ट घेण्याचा प्रयत्न केला मी टू कम्प्लीट द सिलेबस इन विदिन टाइम. ओके तुम्ही वाचून सुद्धा की वेगळे आपण जे इंटरप्राइज शिकलेले आहेत, वेदर इट इज क्रॉप सिस्टीम, क्रॉपिंग सिस्टीम, वेदर इट इज पोल्ट्री, डकरी, फिशरी और मशरूम कल्टिवेशन, त्यांचा कुठल्या प्रकारे कशाप्रकारे यूज करू शकतो. इट इज लेक्चर नंबर 15 मध्ये जे एनर्जी इनपुट आहे किंवा एनर्जी फ्लो आहे, म्हणजे कुठल्याचा इनपुट कुठल्या ठिकाणी आउटपुट आपण यूज करू शकतो, कुठल्याचा आउटपुट कशासाठी आपण इनपुट यूज करू शकतो, त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके इफ यू हॅव अ डाऊट यू कॅन आस्क. तुम्हाला या ठिकाणी जास्त क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी की कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनला किंवा कुठल्या क्लायमॅटिक झोनला कुठले आपण एंटरप्राइज घेऊ शकतो, हा इम्पॉर्टंट आहे. परत कुठले एंटरप्राइजेस आहेत त्याचा एनर्जी फ्लो कसा आहे. ओके याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवा लागतील, म्हणजे क्रॉप प्लस लाईव्ह स्टॉक याचे एक्झाम्पल्स काय आहेत, क्रॉप प्लस लाईव्ह स्टॉक प्लस अॅग्रोफॉरेस्ट याचे एक्झाम्पल्स काय आहेत, क्रॉप प्लस फिश प्लस लाईव्ह स्टॉक प्लस अॅग्रोफॉरेस्ट्री त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत. ओके यू हॅव टू रिमेंबर दॅट. तुम्हाला असे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन विचारतील. ओके तुम्हाला डिटेल विचारणार नाहीत किती कोंबड्या आहेत, किती गायी आहेत, किती एरियामध्ये लँड आहेत, तुम्हाला असे डिटेल क्वेश्चन विचारणार आहेत, किंवा किती एनर्जी फ्लो येते तुम्हाला एक्झाम मध्ये असे क्वेश्चन विचारणार नाहीत. जस्ट यू हॅव टू रिमेंबर व्हॉट आर द डिफरंट एक्झाम्पल्स. ओके सो गिव्ह युअर अटेंडन्स बाय स्टार्टिंग युअर व्हिडिओ अँड रेजिंग युअर हँड्स. हात वरती करा, रेज युअर हँड्स इन झूम अँड स्टार्ट युअर व्हिडिओज. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क क्वेश्चन्स. दुपारी परत आपल्याला भेटायचं अॅग्रो 246.
जसं तुम्हाला एक दोन क्रॉप शिकायचे राहिले रबी सीजन मध्ये, तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट होऊन जाईल. दोन्ही सिलेबस ऍग्रो 37 अकरा 246 आणि ऍग्रो 247. ओके, ऍग्रो 247 आणि ऍग्रो 246 चा सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल आपला. ओके, शेवटचे दोन लेक्चर होते, लेक्चर नंबर 14 आणि 15, थोडे फास्ट घेतले आहेत मी, सोपे आहेत, थोडं थेरॉटिकल मटेरियल असताना त्याने दिलंय, कारण प्रॅक्टिकली हे दोन्ही पॉसिबल नाही करणं, कारण हे त्याला करासाठी तुम्हाला खूप सारे प्रमाणामध्ये जनावर लागतात, लँड लागतं. ओके, आता तुमच्याकडे जरी बघाल की आता तुमचे शेतकऱ्याचेच पोर असतात आपल्या प्रत्येकांकडे, पण त्याला शेती असेल, शेतीमध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये ऊस घेतात, काही प्रमाणे व्हेजिटेबल घेतात, किंवा फूड क्रॉप सुद्धा असेल तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे गाई म्हशी बैल किंवा आपण म्हणतो बकरी किंवा शेळी पालन, इट इज अ इंटर फार्मिंग. तुमच्या ज्या घरी सुद्धा आहे इट इज अ इंटर फार्मिंग, कमी सुद्धा इंटर फार्मिंग आहे. त्याचे फायदे काय तोडे काय तुम्हाला सुद्धा माहिती आहेत. ओके, म्हणजे एखादी क्रॉप जर फेल गेला ड्यू टू क्लायमॅटिक कंडिशन, त्याच्यानुसार तुम्ही दुसरे क्रॉप तुम्ही ग्रो करू शकता. त्याच्या परत जो इनपुट तुम्ही आउटपुट युज करता, म्हणजे शेतामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या जे गाई म्हशी किंवा बैल असतील किंवा तुमच्याकडे शेळी किंवा बकरे असतील, त्याचे तुम्हाला जे विष्ट आहे आपण शेणखत म्हणतो, तुम्ही ऍज अ तुम्ही इनपुट म्हणून दुसऱ्या ठिकाणी युज करता, ते नवीन काय नाही आहे. ओके, जुनच आहे, सायंटिफिक वेली तुम्हाला मांडायचं त्या ठिकाणी. एक्झाम्पल सगळी तुम्हाला दिले आहेत, फिशरी कल्चर इज देअर, डक कल्चर इज देअर. ओके, सो यू हॅव टू मेंटेन दॅट. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग एक्सरसाइज नंबर 14 आणि एक्सरसाइज नंबर सॉरी लेक्चर नंबर 14 आणि एक्सरसाइज नंबर 15, यू कॅन आस्क क्वेश्चन्स. ओके, काय दिलेलं होतं त्या ठिकाणी, सोपं होतं, आपण ते ऑलरेडी शिकलेलं ऑलरेडी. ओके, तुम्हाला ऑलरेडी झालेल्या सगळ्या गोष्टी. लेक्चर नंबर 14 मध्ये काय दिलं आहे की कुठले कंपोनंट्स किंवा कुठले कंपोनंट्स आहेत किंवा कुठले गोष्टी किंवा कुठल्या क्रायटेरिया आहेत ते डिपेंड करतात इंडियन फार्मिंग सिस्टम डेव्हलप करायला. त्यातून कुठले आहेत, तुमचं नॅचरल रिसोर्सेस आहेत, क्लायमेट आहे, सॉइल आहे, वॉटर अवेलेबिलिटी आहे, सोशल इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द फार्मर आहे, सोशल स्टॅटस ऑफ त्या कम्युनिटी किंवा त्या एरियामध्ये जो सोशल स्टॅटस आहे, आपण सोसायटी म्हणतो किंवा जे लोक कसे आहेत, लोक बिरादरी किंवा धर्म जात कुठली पर्यंत, ते आपण डिफेंड करतं कुठली फार्मिंग सिस्टम डेव्हलप करायला. ओके, परत वेगवेगळ्या रिजन मध्ये अॅग्रो क्लायमेटिक रिजन मध्ये कुठल्या फार्मिंग सिस्टम आपण ग्रो करू शकतो, त्याचे त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. परत ते मेजर करण्यासाठी देर इज एनर्जी इफिशियन्सी, वॉटर इफिशियन्सी, फर्टिलायझर इफिशियन्सी, लँड इक्विवेलेंट रेशियो, क्रॉप लँड इक्विवेलेंट रेशियो इज देअर. ओके, किंवा आपण जे इव्हॉल्युशन करतो प्रॉफिट लॉस, त्याच्या त्या ठिकाणी दिलेलं आहे नंबर 14 मध्ये. आणि 15 मध्ये काय दिलं आहे की त्याचा इनवर्ट बॅलन्स कशा प्रकार करू शकतो, त्याचा इनवर्ट रिलेशन कसा आहे त्या फार्म सिस्टम सोबतचा. ओके, परत कुठकुठले फार्म सिस्टम मॉडेल डेव्हलप झाले आतापर्यंत, कुठले घेऊ शकतो. ओके, क्रॉप फॉर लाईफ स्टॉक, क्रॉप लाईफ स्टॉक फॉरेस्ट्री, क्रॉप लाईफ स्टॉक पिगरी, क्रॉप लाईफ स्टॉक मशरूम, याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तुम्हाला एक्झाम्पल तेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. इफ एनी डाऊट. ओके, कोणा डाऊट आहे का काही, अनम्यूट युअर सेल्फ. हो सर, हो म्हणा की नाही म्हणा किंवा 4% टाका, कोणाकडे डाऊट असेल रिगार्डिंग दिस सिलेबस. ओके, सिलेबस कम्प्लीट झालाय आपला ऍग्रो 247 चा, फक्त एक लेक्चर बाकी सोडायचा, आपण दुपारी तो कम्प्लीट करूया. आणि दोन एक दोन तुमचे क्रॉप्स राहिलेले आहेत रिगार्डिंग ऍग्रो 246, ते कम्प्लीट करूया. रिगार्डिंग प्रॅक्टिकल ऑफ ऍग्रो 246 जवळपास आपले अर्धे प्रॅक्टिकल झालेले आहेत आणि तेच इम्पॉर्टंट आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम जशी तुमची झाली मागच्या सेमिस्टरला ऍग्रो 234 खरी प्रोडक्शन क्रॉप मध्ये, त्यासाठी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा तशीच होईल. तुम्हाला प्रॅक्टिकलचे जे पॅटर्न आहे 20% क्वेश्चन फॉर युअर फॉर स्पॉटिंग, रिमेनिंग क्वेश्चन फॉर युअर ऑब्जेक्टिव्ह, 2 questions फॉर युअर प्रॉब्लेम. ओके, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन फॉर राइझोम कल्चर, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन फॉर युअर फर्टिलायझर डोजेस, और कॉस्ट ऑफ कल्टिवेशन फॉर सीड रेट, और एनी प्रॉब्लेम. ओके, त्या ठिकाणचे प्रॉब्लेम तुम्हाला देईल, परत काही ऑब्जेक्टिव्ह राहतील आणि तुमचं वायवा सुद्धा होऊ शकतं किंवा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला परत देण्यात येईल. 4 marks वायवा किंवा 5 marks तुमचा वायवा किंवा ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतं. ओके, जो पॅटर्न मागच्या वर्षी होता मागच्या सेमिस्टर, तो पॅटर्न तुमचा एक्झामिनेशन मध्ये आहे. जवळपास तेच प्रॅक्टिकल आहे, काही प्रॅक्टिकल बाकी आहेत, ते आता या 2 वाजता करण्याचा प्रयत्न करू किंवा आपण ते सॅटर्डेला कम्प्लीट करूया. ओके, एक्स्ट्रा लेक्चर घेऊन तुमचे एक लेक्चर मला लागला फक्त एक्स्ट्रा लागणार आहे, फक्त एक्स्ट्रा लेक्चर तुमचा एक, त्या दिवशी उरलेले प्रॅक्टिकल्स आहेत त्यामुळे कम्प्लीट करूया, नो प्रॉब्लेम. ओके, जर तुम्हाला काय डाऊट आहे ऍग्रो 246 247 मध्ये रिगार्डिंग थेअरी आणि रिगार्डिंग प्रॅक्टिकल, यू कॅन आस्क फ्रीली. ओके.